हे एवरीवन वन वेलकम बॅक टू डब के मिया वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ ऑफ वन शॉर्ट सिरीज बेस्ड ऑन एच एस सी बोर्ड अँड ऑफ ट्वेल्थ स्टँडर्ड राईट ह्या लेक्चर सिरीजमध्ये आपण एच एस सी बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डचे लेसन्स एका सिंगल व्हिडिओमध्ये डिस्कस करतो आहे ऑलरेडी आपण एक व्हिडिओ पब्लिश केला होता ज्याच्यामध्ये आपण सॉलिड स्टेट कवर केलं होतं सेम वे ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत लेसन नंबर

एखादी रिॲक्शन जी आहे ती किती प्रोसीड होईल जो काही आपण रिॲक्टंट घेतला आहे त्या रिॲक्टनचं कन्वर्जन होतंय प्रॉडक्टमध्ये तर हे प्रॉडक्टमध्ये जे कन्वर्जन होतंय ते किती कन्वर्जन होणार आहे त्याला म्हणतो आपण एक्सटेंट ऑफ रिॲक्शन जे आपण डिस्कस केलं होतं लेसन नंबर थ्रीमध्ये विच इज आयोनिक इक्विलिब्रियम ऑर मोर स्पेसिफिकली वी विल से इक्विलिब्रियम जे सांगतं आपल्याला एक्सटेंट ऑफ रिॲक्शनबद्दल त्यानंतर सेकंड टर्म येते विच इज फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन रिॲक्शनसाठी सेकंड टर्म असते त्याची फिजिबिलिटी आणि फिजिबिलिटी जी आहे ती असते इन टर्म्स ऑफ एनर्जी की एनर्जेटिकली ती रिॲक्शन पॉसिबल आहे की नाही आहे तर त्यामध्ये दोन टाईप असतात आपल्याकडे एक असते एक्झोथर्मिक रिॲक्शन एक असते इंडोथर्मिक रिॲक्शन काय डिफरन्स आहे दोघांमध्ये तर एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये एनर्जी जी आहे ती रिलीज होते रिॲक्शन होताना एनर्जी रिलीज होती आहे तर ती झाली एक्झोथर्मिक रिॲक्शन आणि अशा रिॲक्शनला जनरली आपण फिजिबल रिॲक्शन म्हणतो एन्डोथर्मिक रिॲक्शनमध्ये काय करतो आपण तर रिॲक्शन प्रोसीड करताना वी नीड टू सप्लाय एनर्जी अशा रिॲक्शन असतात एंडोथर्मिक रिॲक्शन आणि आता हे जे काही एनर्जीच्या टर्म्समध्ये आपण रिॲक्शनचं डिस्कशन करतो ते येतं आपल्याला लेसन नंबर फोर जो आहे थर्मोडायनेमिक्स आणि तसाच एक थर्ड पॅरामीटर असतो ज्याला म्हणतो आपण रेट ऑफ रिॲक्शन ऑ रेटला आपण असं म्हणू शकतो स्पीड ऑफ रिएक्शन की एखादी रिॲक्शन आहे ती किती फास्ट आहे किती स्लो आहे तर ह्याचं जे काही डिस्कशन आहे ते आपण करतो इन केमिकल कायनेटिक्स ओके नाव इन शॉर्ट वॉट इज डेफिनेशन ऑफ केमिकल कायनेटिक्स तर बघा केमिकल कायनेडिक्स इज बेसिकली द ब्रांच बघा इथे मी हायलाईट करून देतो तुम्हाला केमिकल कायनडिक्स इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन ओके काय आहे हे तर अशी केमिस्ट्रीची ब्रांच जी रेटशी डील करते रेटबद्दल डिस्कशन करते त्याला म्हणतो आपण केमिकल कायनेटिक्स ओके आता हा जो काही रेट आहे जो काही रिएक्शनचा रेट आहे तर तो कशावर डिपेंड करतो तर तो डिपेंड करतो जे कोणी रिॲक्ट करतं त्याच्यावर म्हणजेच रिॲक्टंटवर ओके तर रिॲक्शनचा रेट जो आहे तो कशावर डिपेंड करणार आहे तर इट इज डिपेंडंट ऑन रिॲक्टंट एखादी केमिकल रिॲक्शन घेतली की त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन ह्या इम्पॉर्टंट इं, टर्म येतात एक असतो रिॲक्टंट तर रिॲक्टंट काय आहे की ज्याच्यामध्ये चेंजेस होत आहेत द पार्ट विच इज अंडर चेंजेस तो झाला रिएक्टंट आणि हे चेंज होऊन जो काही प्रोड्यूस होतोय त्याला म्हणतो आपण प्रॉडक्ट त्याला म्हणू शकतो आपण फॉर्म चेंज झाल्यानंतर जो काही फॉर्म झालेला पार्ट असेल तो झाला आपल्यासाठी प्रॉडक्ट वन इज रिएक्टंट अनदर इज प्रॉडक्ट ओके नाव हे जे काही चेंजेस होत आहेत रिॲक्शनमध्ये जे काही चेंजेस होत आहेत त्याचं मेजरमेंट त्याचं मेजरमेंट हे असतं आपलं रेट ऑफ रिॲक्शन किती फास्ट और किती स्लो होत आहेत तर ते झालं आपल्यासाठी रेट आणि हे आपण दोन टर्ममध्ये डिस्कस करू शकतो आयदर ॲज ॲव्हरेज एक असतं ॲज अ ॲव्हरेज आणि एक असतं ॲज अ इन्स्टंटेनियस ओके इन्स्टंट बेसिकली इन्स्टंटेनियस और वर बेस्ट काय डिफरन्स आहे तर मी एक सिम्पल एक्झाम्पल घेतो आणि सांगतो तुम्हाला लेट्स ॲझ्युम करा की तुम्ही आत्ता पुणेमध्ये आहात ठीक आहे आणि पुणेमधून तुम्हाला आहे लेट्स से मुंबईमध्ये आता हे जाताना आपल्याकडे डिफरंट डिफरंट पाथ आहेत असं ॲझ्युम करू आपण की आपण ट्रॅव्हल करतोय ट्रॅव्हल करताना करता स्टार्ट केलं पुण्यामधून सिटीमधून आहे सिटीमधून आपण अचीव केला हायवे हायवेला पोचलो हायवेवरून मस्तपैकी स्पीड घेणार आहे आपण हायवेचा स्पीड घेतला तिथून आपण पोचलो मध्ये एखादं टोल नाका लागला ट्राफिक लागलं थोडंसं राईट त्यानंतर परत आपण हायवेला स्पीडने गेलो त्यानंतर मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये पोचलो ठीक आहे सिटीमध्ये एंटर केलं आणि फायनली आपल्या डेस्टिनेशनला आपण पोचलो आहे ऑल राईट आता असं ॲझ्युम करू की पुणे टू मुंबई हे डिस्टन्स आहे आपल्याकडे लेट सेट टू हंड्रेड किलोमीटर आणि टू हंड्रेड किलोमीटर जाण्यासाठी टोटल टू हंड्रेड कि किलोमीटर कवर करण्यासाठी चला ॲझ्युम करूया की आपल्याला लागले चार तास चार तासामध्ये आपण मुंबईमध्ये पोचलो ओके तर मग ह्या केसमध्ये आपला स्पीड काय झाला स्पीड झाला फिफ्टी किलोमीटर पर आर की प्रत्येक तासाला आपण किती टाइम किती डिस्टन्स कवर केलं तर पन्नास किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं टू हंड्रेड अपॉन फोर तर मग ही जी व्हॅल्यू आहे फिफ्टी किलोमीटर पर आर हा झाला आपल्यासाठी ॲव्हरेज स्पीड ओके दिस इज युअर ॲव्हरेज स्पीड आता या फिफ्टीचा मिनिंग असा बनतो का की स्टार्ट टू तु एंड तुम्ही फिफ्टीनेच कवर तु केलं तर अजिबात नाही हा स्पीड वॅरी करणार आहे मे बी पुण्यातून आपण हायवेला जाईपर्यंत ट्राफिक होतं तर मे बी स्लो स्पीड असेल लेट्स से थर्टी किलोमीटरचा स्पीड होता ओके हायवेला मस्तपैकी एटी नाईन्टीच्या स्पीडने जाऊ आपण त्याच्यापेक्षा जास्त जा वरती जायचं नाही ॲक्सिडेंट होतो त्यानंतर मे बी जेव्हा आपण इकडे सिटीमध्ये परत एंटर करतो आहे मुंबईचा ट्राफिक जास्त आहे ट्वेंटी किलोमीटर पर आरचा स्पीड झाला सो so, असं जे काही आहे की प्रत्येक मुवमेंटला इवन से हायवेला एटी आहे तर प्रत्येक एटी आहे का नाही तो कमी जास्त होत राहणार आहे कधीतरी तो एटीपेक्षा जास्त असेल कधीतरी तो कमी असेल तर ह्यापैकी आपण एखादी कोणता तरी पॉईंट घेतला लेट से मी हायवेच्या ह्या पोझिशनला आहे ह्या पोझिशनला म्हणू आपण एक खंडाळ्या घाटात आहे तर त्या मुमेंटला एक्झॅक्टली काय स्पीड आहे ह्या मुमेंटला लेट से स्पीड होता आपल्याकडे सेव्हेंटी किलोमीटर पर आर ओके तर ती त्याचा मिनिंग हा झाला का की एक तासामध्ये सत्तर किलोमीटर कवर केलं नाही अजिबात नाही त्याचा मिनिंग काय बनतो की त्या पर्टिक्युलर मोमेंटला त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला आपला स्पीड असा आहे की त्या स्पीडने त्या सेम स्पीडने आपण जर एक तास गेलो तर सत्तर किलोमीटर होऊ शकतं ओके पॉसिबिलिटी तर मग ही जे वाला स्पीड झाला लेट्स ए पॉईंट बघतोय आपण इथल्या से पॉइंट बी ला बघतोय तर ह्या एक सिंगल सिंगल इन्स्टंटला जो रेट बघतो त्याला म्हणायचं आहे आपल्याला इन्स्टंटेनियस रेट ओके एक आहे ॲव्हरेज रेट आणि हे जे काही प्रत्येक इन्स्टंटच्या व्हॅल्यूज घेतोय आपण प्रत्येक पॉईंटच्या व्हॅल्यूज घेतोय तर ते तो झाला आपल्यासाठी इन्स्टंटेनियस रेट सेम वे वेन वी आर स्टडिंग अ केमिकल रिएक्शन तर बघा केमिकल मध्ये काय होतं हा ग्राफ तुम्ही इथे बघू शकता विच इज फिगर सिक्स वन तर रिॲक्टंट जो आहे रिॲक्टनचा रेट रिॲक्टनचं कॉन्सन्ट्रेशन त्याची अमाऊंट डिक्रीज होत जाते प्रोडक्ट जो आहे त्या प्रोडक्टची अमाऊंट इंक्रीज होत जाते आता हे जर मी विथ टाइम प्लॉट केलं हे काय केलं आपण अगेन्स्ट टाइम प्लॉट केलं तर साठी हा आपल्याला असा ग्राफ दिसतो साठी हा असा दिसतो इंक्रीज होतोय मध्ये डिक्रीज होतोय आणि ह्याचं ओवरऑल जर मी ॲव्हरेज बघितलं कोणत्याही ह्या पासून ह्या पॉइंटपर्यंत नेट चेंज बघितला तर दॅट बिकम्स ॲव्हरेज बट तेच ह्या लाईनवरती सी थोडंसं झूम करून दाखवतो ह्या लाईनवरती अख्ख्या लाईनवरती ह्या पर्टिक्युलर पॉईंटला इफ वी ट्राय टू फाइंड रेट कसा फाइंड करायचा तर त्या पॉईंटला आपण घेतो स्लोप त्या पॉइंटला काय करायचं आहे तर आपल्याला घ्यायचं आहे स्लोप ओके तर त्या पॉईंटला okay. जो काही स्लोप मिळेल तो काय सांगणार आहे त्या पर्टिक्युलर इन्स्टंटचा रेट ओके त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला एक्झॅक्टली काय रेट आहे ह्या इथल्या पॉईंटला काय रेट येतो आहे ते समजतं मग हा जो पॉईंटचा रेट आहे तो झाला आपल्यासाठी इन्स्टंटेनियस रेट ओके दॅट बिकम्स इन्स्टंटेनियस रेट इन टर्म्स ऑफ ग्राफ होपफुली तुम्हाला लक्षात आलं असेल दोघांमधला डिफरन्स एक आहे ॲव्हरेज आणि एक आहे इन्स्टंटेनियस ओके हे असतात आपले दोन वेज टू रिप्रेझेंट रेट ठीक आहे आता हे कसं रिप्रेझेंट करायचं इन टर्म्स ऑफ इक्वेशन तर बघा इन टर्म्स ऑफ इक्वेशन कसं असणार आहे ॲव्हरेज रेट जेव्हा बघतोय आपण तेव्हा ॲव्हरेज रेट कसा असणार आहे आपल्याकडे ॲव्हरेज रेट जो आहे तर दॅट इज नेट चेंज इन कॉन्सन्ट्रेशन दॅट इज डेल्टा सी म्हणू आपण त्याला नेट चेंज इन कॉन्ट्र कॉन्सन्ट्रेशन अपॉन डेल्टा टी नेट चेंज इन टाइम की टोटल किती कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं आहे आणि ते किती टाईममध्ये झालं आहे तर हे झालं आपल्यासाठी ॲव्हरेज रेट ओके व्हेअर ॲज इफ यू टॉक अबाउट इन्स्टंटेनियस इन्स्टंटेनियस रेट लेट से ॲट टाईन टी काहीतरी एक सर्टन टाईम आहे त्या टाईमला आपण जर मेजर करतोय तर हा रेट आपल्यासाठी असणार आहे डी सी दॅट इज स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डी सी काय आहे तर स्मॉल चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन डी टी ओके डेल्टा डेल्टा इज अ लार्ज चेंज मोठा चेंज ठीक आहे जो ट्रायंगल ड्रॉ केलाय तो काय झाला मोठा चेंज झाला आणि जो स्मॉल डी आहे तर हा काय इंडिकेट करतो अ स्मॉल चेंज ठीक आहे तो डी सी बाय डी टी हे असेल ॲट टाइम टी इन्स्टन्टेनियस आणि डेल्टा सी बाय डेल्टा टी असणार आहे आपल्यासाठी ॲव्हरेज रेट ओके तर हे झालं आपल्यासाठी इन टर्म्स ऑफ रेट नाव हा जो रेट आहे तो रेट आपण दोन वेने डिस्कस करू शकतो एक तर रिॲक्टंट नाही ऑरेल्स प्रॉडक्ट नाही आता बघा सगळ्यांना हे माहिती आहे की रिॲक्टन काय होतोय डिक्रीज होतोय रिॲक्टन काय होतो आपला डिक्रीज होतो मग जर आपण तो डेल्टा डिफरन्स चेंज जर बघितला तर चेंज कसा घेतो रे चेंज हा कायम आपण असा घेतो फायनल मायनस इनिशियल चेंज कसा असणार आहे तर इट इज फायनल मायनस इनिशियल मग जर रिॲक्टंट कमी होतोय डिक्रीज होतोय दॅट मीन्स फायनल व्हॅल्यू जी असेल फायनल व्हॅल्यू काय असणार आहे कमी असणार आहे इनिशियल व्हॅल्यू काय असणार आहे जास्त असणार आहे ह्याचा मिनिंग काय झाला रे की डेल्टा आर जो आहे चेंज इन रिएक्टन जो आहे तो काय असतो आपल्याकडे निगेटिव्ह तेच बघितलं आपण प्रॉडक्टच्या केसमध्ये तर प्रॉडक्टसाठी प्रॉडक्टचं फायनल कॉन्सन्ट्रेशन हे काय असणार आहे जास्त असणार आहे दॅन इनिशियल रिॲक्टन साईडला मी असं लिहितो रिॲक्टनचा फायनल कॉन्सन्ट्रेशन विल बी लेस दॅन इनिशियल करेक्ट त्यामुळे जो डेल्टा पी आहे डेल्टा पी हा ऑलवेज पॉझिटिव्ह असेल आता जर मी रेटबद्दल बोललो इफ यू टॉक अबाउट रेट ऑर स्पीड तर बघा कधीच स्पीड हा निगेटिव्ह नाही असू शकत स्पीड काय असणार आहे तर स्पीड विल ऑलवेज बी पॉझिटिव्ह स्पीड कसं असेल तर ऑलवेज पॉझिटिव्हच असणार आहे राईट नव सिन्स डेल्टा आर निगेटिव्ह आहे आणि मग मला स्पीड पॉझिटिव्ह पाहिजे तर मग मी इथे रेट कसा लिहितोय बघा रेट कसा लिहायचा आहे आपल्याला तर तो लिहिणार आहे मी मायनस डेल्टा आर अपॉन डेल्टा टी ऑर मायनस डी ए बाय डी टी ह्याचा मिनिंग काय झाला डी ए नाही आहे तर डी आर लिहूया आपण इथे आर स्टॅन्ड फॉर रिॲक्टेड ह्याचा मिनिंग काय झाला तर डेल्टा आर जो आहे तो ओरिजिनली निगेटिव्ह आहे बघा समजून घ्या तुम्ही इथे डेल्टा आर काय आहे ओरिजिनली निगेटिव्ह आहे मग आता हे निगेटिव्ह साईन हे निगेटिव्ह साईन आणि हा ऑलरेडी निगेटिव्ह होता तर मग निगेटिव्ह निगेटिव्ह काय होणार निगेटिव्ह आणि निगेटिव्ह होऊन जाणार पॉझिटिव्ह सो so, फायनली रेट काय असेल आपल्याकडे पॉझिटिव्ह असणार आहे ठीक आहे तर पहिला पॉईंट सगळ्यांना हा क्लिअर असला पाहिजे की जेव्हा आपण रेट कॅल्क्युलेट करतोय रिॲक्टनच्या टर्म्समध्ये रिॲक्टनच्या टर्म्समध्ये जेव्हा रेट कॅल्क्युलेट करतोय इे का दगेटिव साइन दॉडक्ट साह प्रोडक्ट तो डेल्टा पी पॉजिटिव है मैं इधे निगेटिव देना पॉइंट नहीं है सो डेल्टा पी बाय डेल्टा टी और डीपी बाय डी टी ठीक है ओके वन मोर थिंग बता जेवन रेट कैलक्युलेट करो और रेटला इक्वेट करो जेवीं रेटला मी इक्वेट करते तो एक टेक्सबुक मतलब एक्जाम्पल घू आप कि लेट्स से अपने कें रिएक्शन है ए प्लस थ्री बी गिव्स टू सी वाली रिॲक्शन आपण डिस्कस करतोय ओके ए प्लस टू बी गिव्स थ्री सी आता ही रिॲक्शन काय सांगते बघा तर जेव्हा वन ए रिॲक्ट करेल एक ए जेव्हा रिॲक्ट करतोय तेव्हाच बी किती रिॲक्ट आहेत तर थ्री बी रिॲक्ट आहेत राईट थ्री बी रिॲक्ट आहेत मग जो चेंज इन ए असेल आणि चेंज इन बी असणार आहे तर वी सी की हा सेम कधीच नसणार आहे तर चेंज इन बी जो आहे तो एपेक्षा काय असेल एपेक्षा थ्री टाइम्स असेल राईट एपेक्षा काय असणार आहे तो थ्री टाइम्स जास्त असणार आहे म्हणजे काय बघा तर समजा पाच ए मॉलिक्युल्स रिॲक्ट झाले पाच ए जेव्हा रिॲक्ट करतील तेव्हा सायमल्टेनियसली बी किती रिॲक्ट करतील तर त्याचे पण थ्री टाइम्स पंधरा बी रिॲक्ट करणार आहेत ओके म्हणजे जो चेंज आहे इथे पाचचा असेल तर इथे पंधराचा आहे इथे दहाचा असेल तर इथे किती असेल तीसचा असेल इथे पन्नास असेल तर इथे दीडशे असेल ओके मग आता मला जर इक्वेट करायचं आहे जर मला हा रेट इक्वेट करायचा आहे तर काय करावं लागेल जो बीचा रेट आहे जो काही बीचा रेट आहे त्याला मी काय करेन वन थर्ड करून टाकेन बीच्या रेटला काय केलं मी वन थर्ड करून टाकलं सो दॅट जो काही एचा रेट होता आणि बीचा रेट होता तो मॅच होऊन जाईल ओके आणि प्लस हे दोघंही काय घेतलेत मी दोघंही आहेत आपल्याकडे रिॲक्टंट तर रिॲक्टंट आहेत म्हणून इथे काय येणार तर मायनस साईन येईल झेपताय का सगळ्यांना प्लस सीच्या टर्म्समध्ये जर बघितलं आपण इन केस ऑफ सी तर बघा जेव्हा ए एक रिॲक्ट करतोय तेव्हा दोन सी बनत आहेत त्यामुळे डेल्टा सी काय असणार आहे डेल्टा सी एपेक्षा टू टाइम्स असेल डबल असेल बरोबर मग रेट इक्वेट करताना का मी काय करेन तर हाफ टू टाइम्स होतं की नाही म्हणून मग हाफ केलं हाफ डेल्टा सी बाय डेल्टा टी आणि सिन्स हा प्रॉडक्ट आहे म्हणून मग मी इथे निगेटिव्ह साईन ॲड नाही करत आहे झेपताय का ते प्रॉडक्ट आहे सो म्हणून मी काय केलं निगेटिव्ह साईन ॲड नाही केलं अशी झाली आपली ही रिॲक्शन आणि हा त्याचा झाला रेट आता हे कॉमन टर्म्समध्ये मी तुम्हाला एकदाच सांगतो कॉज एमसीक्यूमध्ये हा डायरेक्ट क्वेश्चन असणार आहे आपल्याला ठीक आहे सो इन जनरल मी तुम्हाला एक इक्वेशन लिहून देतो हे लक्षात ठेवायचं आहे बाकीचं मग सोपं होऊन जाईल समजा आपल्याकडे एक रिॲक्शन गिवन आहे ॲज ए ए प्लस बी बी गिव्ज Plus DD. आता हे झाले आपले स्टॉइशोमेट्रिक यांना काय म्हणायचंय तर हे झाले आपल्यासाठी स्टॉइमेट्रिक कोण कशासाठी असतात ते तर ते असतात टू बॅलन्स रिएक्शन ओके तर मग आता जेव्हा मी रेट इक्वेट करतोय तेव्हा काय करणार आहे बघा ए आहे आणि बी आहे सिन्स रिएक्टंट आहेत सो आय विल राईट निगेटिव्ह साइन ओके देन जो कोइफिशंट आहे त्याला घेतलं हे असं वन बाय ए इन टू डी ए बाय डी टी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाईम विल बी इक्वल टू बी जो आहे अगेन रिएक्टेन साईड होती म्हणून वन बाय बी वन अपॉन बी इन टू डी बी बाय डी टी ते म्हणजे सीसाठी बघा काय बांधणार तर वन बाय सी डी सी बाय डी टी इक्वल टू वन बाय डी डी अपॉन डी टी हे झालं आपलं जनरलाइज इक्वेशन फॉर एनी केमिकल रिएक्शन जो काही कॉइफिशन्ट आहे त्याने डिवाइड करून टाका बघा इथलं एक एक्झाम्पल आहे सिम्पली करून टाकू आपण ट्वाइस आहे बघा दो हा दोन आहे आणि हा रिएक्टंट आहे म्हणून मी इथे घेतो वन बाय टू आणि मायनस डी एन टू ओ बाय डी टी ओके विल बी इक्वल टू इथे चार आहे की नाही आणि प्लस प्रॉडक्ट आहे म्हणून प्लसच राहिला प्रॉडक्ट आहे म्हणून प्लस झाला इथे आणि इथे आलं वन बाय फोर डी एन ओ टू बाय डी टी विल बी इक्वल टू इथे काहीच नाही आहे म्हणून मी ॲज इट इज ठेवलं आणि प्लसच राहिला ओ टू बाय डी टी ओके सो आता आपल्याला रिॲक्शनमध्ये समजा एखादा रेट गिवन असेल समजा मला सांगितलंय डी ओ ची व्हॅल्यू सांगितली आहे ह्याची व्हॅल्यू सांगितली आहे लेफ्ट ह्याची व्हॅल्यू आहे फाईव्ह तर मग डी एन ओ टूची व्हॅल्यू काय असेल रे तर इथे कम्पेअर करू शकतो आपण हा वन बाय फोरला अपोजिट साईडला घेऊन गेलो तो मल्टिप्लाय होऊन जाईल मग डी एनओ टू बाय डी टी काय बनेल तो बनेल ट्वेंटी राईट हावाला काय बनेल बघा हावाला काय बनणार आहे तर हाफ आहे ना हाफला अपोजिट साईडला घेऊन गेलो तर हा बनणार आहे टेन ओके सो अशा पद्धतीने समजा आपल्याला एकाचा डेट गिवन असेल तर दुसऱ्याचा डेट कॅल्क्युलेट करता आला पाहिजे धिस इज इम्पॉर्टंट पार्ट ह्याच्यावरून बेस्ट क्वेश्चन नक्कीच बनू शकतो ठीक आहे होपफुली इथपर्यंतचा पार्ट क्लिअर असेल जर क्लिअर नसेल तर थोडासा पॉज घ्या टेक्स्टबुक मी समोर आहे टेक्स्टबुक समोर ठेवण्याचं ओनली रिझन इज की ते तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये कुठे आहे ते पण समजावं आणि तुम्ही तिथून पण रेफर करावं नुसता व्हिडिओ बघत बसलात काही होणार नाही व्हिडिओ बघताना बाजूला टेक्स्टबुक असलं पाहिजे नोटबुक असलं पाहिजे ज्या काही नोट्स तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात त्या लिहून घेतल्या गेल्या पाहिजेत ओके नुसतं बघून आपल्याला मार्क्स मिळणार नाही आहेत ऑल राईट बघा आता नेक्स्ट पार्ट नेक्स्ट पार्ट आहे आपल्याकडे रेट लॉ रेट ऑफ रिॲक्शन अँड रिॲक्टन कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्समध्ये हा एक रेट लॉ आहे तो रेट लॉ कसा एक्सप्लेन करायचा आहे तर बघा सिम्पली रेट जो आहे तो मी काय म्हणू शकतो तर रेट इज प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स रेस टू सर्टन पॉवर त्याला म्हणू आर ओके okay? हे काय रेस टू सर्टन पॉवर की जी काही डिपेंडन्सी आहे मे बी डिपेंडन्सी वन इज टू वन रेशोमध्ये असेल वन इज टू टूमध्ये असेल वन इज टू थ्रीमध्ये असेल तर जी काही डिपेंडन्सी आहे त्या डिपेंडन्सीची ती पॉवर आहे okay? ओके आपल्याकडे रिॲक्शन आहे आर रिॲक्टन म्हणून आपण गिव्स पी प्रॉडक्ट तर मग जो रेट आहे तो रेट कोणावर डिपेंड करतोय रिॲक्टनच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करतोय नाव टू रिमूव्ह धिस प्रपोर्शनॅलिटी साईन आपण काय करतो वी आर अ कॉन्स्टंट तर मग इथे मी सेम लिहू शकतो रेट इक्वल टू कॉन्स्टंट ऍड केला के आणि केला आपण म्हणू आता रेटसाठी ऍड केला आहे म्हणून हा झाला माझ्यासाठी रेट कॉन्स्टंट इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट हा झाला आपला रेट लॉ दिस इज अवर रेट लॉ प्लस इथे एक मी पॉवर मेन्शन करून ठेवतो स्मॉल आर दॅट व्हॅल्यू कॅन बी एनी व्हॅल्यू ठीक आहे तो जो स्मॉल आर आहे ना तो काही असू शकतो दॅट कॅन बी होल नंबर दॅट कॅन बी फ्रॅक्शन दॅट कॅन बी झिरो ऑर नॉन झिरो नंबर बट दॅट वोन बी निगेटिव्ह जनरली निगेटिव्हचे पण एक्झाम्पल्स आहेत बट खूप एक्सेप्शनल केसेस आहेत सो आत्तासाठी असं कन्सिडर करा की झिरोपासून पुढे काही पण व्हॅल्यू आपण घेऊ शकतो ठीक आहे हा झाला आपल्यासाठी रेट लॉ ओके इथे सिंपल फॉर ए ए प्लस बी बी रिॲक्शनसाठी त्यांनी काय दिलं आहे तर रेट ऑफ रिॲक्शन इज प्रपोर्शनल टू ए रेस टू एक्स इन टू बी रेस टू वाय इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट नोट डाऊन करण्यासारखा हा आहे की मधले जे स्ट्रॉइशोमेट्रिक कॉइफ कोइफिशंट आहेत ए और बी तर हे नेसेसरी नाही आहे की ह्याच पॉवर असतील ठीक आहे धिस इज नॉट नेसेसरी की ह्याच पॉवर बनणार आहे तर पॉवर कॅन बी एक्स अँड वाय ज्या की टोटली डिफरंट आहेत तर हे झाले आपले स्ट्रॉइशोमेट्रिक कोइफिशियंट आणि ही झाली मधली पॉवर आता बघा इथे ए इक्वल टू एक्स असू पण शकतं आणि नसू पण शकतं सगळं पॉसिबल आहे की जो स्ट्रॉयशोमेट्रिक कोइफिशंट आहे तो इट्स सेल्फ कॅन बी पॉवर ऑर इट वोंट बी पॉवर दॅट इज टोटली डिपेंडंट यू कॅन सी हिअर एक्झाम्पल ट्वाईस ऑफ एच टू ओ टू ठीक आहे स्ट्रॉशोमेट्रिक कोइफिशंट आहे टू पण रेट लॉमध्ये जर तुम्ही बघाल तर रेट लॉमध्ये काय दिलं आहे रेट इक्वल टू के इन टू एच टू ओ टू रेस टू काय काहीच नाही म्हणजे काय झालं वन आला ओके मग इथे कंडिशन काय झाली की ए इज नॉट इक्वल टू एक्स जी पॉवर आहे दॅट पॉवर अँड स्ट्रॉइशिओमेट्रिक कोइफिशंट इज डिफरंट सायमल्टेनियसली वी कॅन हॅव एक्झाम्पल्स असेही एक्झाम्पल्स असतील की जिथे जो स्ट्रॉइशिओमेट्रिक कोइफिशंट आहे तोच ॲज अ पॉवर म्हणून ॲट करतोय ओके okay? दोन्ही पॉसिबिलिटी आहेत सगळं पॉसिबल आहे झेपताय का ठीक आहे हा झाला आपला रेट लॉ राईट ओके बघा आता पुढे आपण प्रोसीड करू इफ यू आर क्लिअर विथ रेट लॉ देन एक छोटीशी टर्म आहे त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे त्याला म्हणतो आपण ऑर्डर आणि अजून एक टर्म आहे विच इज टर्म ॲज मॉलिक्युलॅरिटी एक आहे ऑर्डर आणि एक आहे मॉलिक्युलॅरिटी ओके डायरेक्टली डिफरन्समध्ये जाऊ आपण बघा ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटीमध्ये काय डिफरन्स आहे तर एखादी रिॲक्शन आपण घेतली कोणती आपण रिएक्शन डिस्कस करतोय तर ती रिएक्शन डिस्कस करत असताना त्या पर्टिक्युलर मध्ये किती मॉलिक्युल्स रिएक्ट करतायत ओके किती मॉलिक्युल्स एक्झॅक्टली रिॲक्ट करतायत नंबर ऑफ मॉलिक्युल्स रिएक्टिंग ही झाली मॉलिक्युलॅरिटी ओके जो काही मॉलिक्युल्स रिॲक्ट करतोय त्याचा नंबर दिस इज आवर मॉलिक्युलॅरिटी व्हर ॲज ऑर्डर काय असते तर जो काही आपण रेट लॉ घेतोय जो काही रेट लॉ घेतोय त्या रेट लॉच्या पॉवरची ॲडिशन रेट लॉमधल्या ज्या पॉवर्स आहेत ना तर धोस पॉवर्स आर युअर ऑर्डर ओके वन ऑफ देम इज एक्सपिरिमेंटल ऑर्डर जर आहे ना ऑर्डर इज अ एक्सपिरिमेंटल प्रॉपर्टी व्हेर हॅज मॉलिक्युलॅरिटी दिस इज कम्प्लिटली थेरॉटिकल जे एक्सपिरिमेंट म्हणजे एक्सपिरिमेंट करून एक काहीतरी परफॉर्म करून जे फाईन करतो ते असतं ऑर्डर आणि जस्ट थेरीमध्ये म्हणजे बघूनच डायरेक्ट सांगितलं तर ते झालं मॉलिक्युलॅरिटी ओके डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत तर काय आहे इट इज सम ऑफ पॉवर्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन रेट इक्वेशन जे रेट इक्वेशन लिहितो ना त्याच्यामधल्या त्या पॉवर्स फॉर एक्झाम्पल बघा इथे एक एक्सप्लेन करतो मी तुम्हाला ए ए प्लस बी बी रिव्हर्सेबल और डायरेक्ट लिहितो मी सी सी प्लस डी डी तर ह्या रिॲक्शनसाठी समजा मी रेट लॉ असा लिहिला की रेट इक्वल टू के ए रेस टू एक्स आणि बी रेस टू वाय तर बघा आता इथे जी ऑर्डर असणार आहे ना तर ती ऑर्डर काय झाली आपल्यासाठी एक्स प्लस वाय ही झाली आपली ऑर्डर आणि इथे ए रिॲक्ट करतोय आणि हा बी जो रिॲक्ट करतोय तर मग जर मॉलिक्युलॅरिटी जी आहे ना ती मॉलिक्युलॅरिटी काय बनणार आहे तर दॅट इज ए प्लस बी ठीक आहे झेपतोय होपफुली तुम्हाला की बॅलन्स रिॲक्शनमधले जे काही मॉलिक्युल्स रिॲक्ट करत आहेत ते रिॲक्टिंग मॉलिक्युल हे झालं मॉलिक्युलॅरिटी आणि जी पॉवर असेल रेट इक्वेशनमध्ये पॉवर असेल त्याला म्हणायचं आहे ऑर्डर ओके आता अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट की जी मॉलिक्युलॅरिटी आहे ना ती मॉलिक्युलॅरिटी आपण इलेमेंटरी रिॲक्शन्सला अप्लाय को करतो कोणाला अप्लाय करतो तर मी अप्लाय टू द इलेमेंटरी रिॲक्शन आणि ऑर्डर जी आहे ती वोल रिॲक्शनला अप्लाय होते ओके हा तुम्ही अर्थ इलेमेंटरी रिॲक्शन वोल रिॲक्शनमध्ये काय डिफरन्स आहे तर बघा बऱ्याच साऱ्या रिॲक्शन जेव्हा प्रोसिड होतात जेव्हा रन होतात तर तेव्हा ॲक्च्युअलमध्ये काय होतं की रिॲक्शन ही मल्टिपल स्टेपमध्ये रन होते अशी सिंगल स्टेपमध्ये रिॲक्शन होत नाही जसं की मला बनवायचं आहे लेट्स ए टू सी ही माझी रिॲक्शन आहे पण ही ॲक्च्युअल होताना मे बी अशी होत असेल स्टेप वनमध्ये ए विल कन्वर्ट इन टू बी आणि स्टेप टूमध्ये बी विल कन्वर्ट इन टू सी मग इथे ही जी मॉलिक्युलॅरिटी आहे ना ही इथे पण अप्लाय होणार आहे आणि इथे पण अप्लाय होणार आहे आणि सेपरेटली असणार आहे बट ऑर्डर जी आहे ऑर्डर इज अप्लाय ॲप्लिकेबल टू धिस कम्प्लीट रिॲक्शन ठीक आहे ज्या छोट्या छोट्या स्टेप्स असतील त्या प्रत्येक स्टेप्ससाठी आपण मॉलिक्युलॅरिटी अप्लाय करतो बट ऑर्डर जी आहे ऑर्डर इज ॲप्लिकेबल टू कम्प्लीट रिॲक्शन ओके प्लस ही जी ऑर्डर आहे ही कशावर डिपेंड करते तर ऑर्डर एका अशा स्टेपवर डिपेंड करते जी स्लोएस्ट स्टेप असेल कसं काय एक सिम्पल एक्झाम्पल घेतो असं ॲझ्युम करा की तुम्ही येत ना तुम्ही क्लासरूममध्ये आहात ठीक आहे तुम्ही क्लासमध्ये बसलेत क्लासमध्ये हा आपला ड्युअर आहे इथून आपल्याला एक्झिट करायचं आहे लेटचे क्लास सुटला आपला क्लासमधून तुम्ही एक्झिट करताय इथून एक्झिट करताना तुम्ही ह्या कॉरिडॉरमध्ये येता ओके यू एंटर इन धिस कॉरिडॉर मग ह्या कॉरिडॉरमधून तुम्हाला काय आहे तर इथे लेटसे लिफ्ट आहे मग तुम्ही त्या लिफ्टमधून एक्झिट करणार आहात आणि लिफ्टमधून एक्झिट केल्यावर मग तुम्ही इथे जाल लेट्स आहे पार्किंगमध्ये आणि मग पार्किंगमधून तुम्ही काय आहेत तर आपापल्या घरी जाल ओके सो आता लेट्स ॲज्युम करा की आपली कंप्लीट प्रोसेस काय झाली तर क्लासमधून पार्किंगमध्ये जाणं ही झाली माझी कम्प्लीट प्रोसेस ठीक आहे क्लास टू पार्किंग ही झाली कम्प्लीट प्रोसेस आणि ह्या प्रोसेसमध्ये क्लास टू कॉरिडॉर ही माझी एक झाली इलेमेंटरी स्टेप कॉरिडॉरमधून लिफ्ट ही झाली माझी इलेमेंटरी स्टेप आणि लिफ्टमधून पार्किंग ही झाली माझी इलेमेंटरी स्टेप राईट right. आता हे करत असताना असं ॲझ्यूम करा की क्लास टू कॉरिडॉर आपण जातो आहे पटापट पत जातो आहे लिफ्टमधून पार्किंगमध्ये पण पटापट पत जातो आहे बट लिफ्ट लिफ्टमध्ये जाताना लिफ्टला लिमिटेशन आहे लिफ्टला लेट्स से ॲट अ टाईम पाच माणसाचं लिमिटेशन आहे तर इथली जी प्रोसेस असणार आहे ना रे इथली प्रोसेस स्लो होणार आहे सो so, इथून तुम्ही कितीही फास्ट निघालात बघा इथून तुम्ही कितीही फास्ट निघालात क्लासमधून बाहेर पडलात पण पर जोपर्यंत लिफ्टमध्ये जागा मिळत नाही तोपर्यंत आता काय जाऊ नाही शकत तर इथे काय करणार का कॉरिडॉरमध्ये सगळी मुलं गर्दी करणार आणि मग कंप्लीट प्रोसेस होणं जे आहे ना तर ते ह्या छोट्या ज्या स्लो स्टेप आहे ना त्याच्यावर डिपेंड करणार की लिफ्ट किती फास्ट जाते त्याच्यावर ही अख्खी प्रोसेस डिपेंड करणार आहे तर मग ही जी स्लोवेस्ट स्टेप आहे ती ह्या प्रोसेसचा रेट डिटरमाइन करते म्हणून त्याला म्हणतो आपण आर डी एस दॅट इज रेट डिटरमाइनिंग स्टेप ओके स्लो स्टेप जी असणार आहे त्याला काय म्हणायचं आहे इट इज ॲज आर डी एस रेट डिटरमाइनिंग स्टेप ओके होपफुली इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल आता बघा मी एक अजून एक तुम्हाला क्वेश्चनचा टाईप सांगणार आहे इन टर्म्स ऑफ ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय आहे तर ऑर्डरच्या टर्म्समध्ये यूज बघा समजा आम्हाला रिॲक्शन ही अशी दिली आहे रेट इक्वल टू के इन टू ए ओके आपली रिॲक्शन आहे अशी ए प्लस बी लट्स ए ए प्लस बी असं लिहून ठेवतो गिव्ह प्रोडक्ट आता माझा रेट जो आहे इथे दिसतोय की तो फक्त एवरती से स आणि बी दोघांवरती डिपेंडंट ठेव ए आणि बीवरती डिपेंडंट आहे ही झाली आपली कंडिशन वन ते मी सेकंड कंडिशन देतो रेट इक्वल टू के रेस टू टू अँड बी रेस टू वन थर्ड कंडिशन घेतो मी रेट इक्वल टू के इन टू ए रेस टू वन बी रेस टू झिरो आता मग ते लिहिलं काय नाही लिहिलं काय चालेल सो हे असंही लिहू शकतो के इन टू ए ठीक आहे ह्या तीन कंडिशन दिल्या आता ह्या तीन कंडिशनचा मिनिंग बघा काय बनतो आणि ह्या मिनिंगमधूनच आपल्याला ऑर्डर पण समजून जाते की समजा बघा असं कन्सिडर करा की मी ए जो आहे ना एला काय केलं डबल केलं एला डबल केला तर ओवरऑल आन्सर काय होईल ते बघा तुम्ही सी एक्झाम्पल नंबरमध्ये घेतो मी नंबरमध्ये के आहे माझ्याकडे लेट्स से वन ए आहे टू आणि बी आहे टू तर मग ह्यांचं जेव्हा घेतो आहे आपण वन इंटू टू इंटू टू तर बनतो आहे फोर ठीक आहे आता मी एला डबल करतोय एला डबल करतोय म्हणजे काय के ॲज इट इज ठेवला वन ह्याला केलं लेट्स से फोर ओके आणि बी पण तसंच ठेवला टू ह्याला डबल केलंय तर मग ओवरऑल आन्सर बघा काय झालं एच झालं ओवरऑल आन्सर पण एड झालं हा झाला ऑर्डरचा मिनिंग की समजा मी एखादा ए ए फॉर एक्झाम्पल एला मी डबल केलं तर रेट पण काय होतोय डबल होतोय ला पण बघाडे ला पण ला समजा मी डबल केलं बीला डबल केलं तर यू कॅन सी रेट पण अगेन डबल होईल फोर इंटू फोर सिक्स्टीन रेट पण काय आला डबल झाला तर जेव्हा एला डबल करतोय रेट डबल होतोय बीला डबल करतोय रेट काय होतोय डबलच होतोय तर त्या केसमध्ये आपण काय म्हणतो इथे रेट इज डिपेंडंट ऑन ए रेस टू वन बी रेस टू वन समजा समजा असं केलं ए आहे माझ्याकडे टू बी आहे लेट्स ए टू अगेन आता इथे प्रोडक्ट काय असणार आहे बघा तर टूचा मला इथे स्क्वेअर करावा लागतो का कारण ए रेस टू टू लिहिलं आहे ना मग ओव्हरऑल आन्सर काय बनतं तर टू का स्क्वेअर इन टू टू तर आन्सर बनेल टू का स्क्वेअर फोर इन्टू टू आन्सर येईल एट आता मी एला डबल करतो एला डबल केलं तर ए बनला फोर आता पण फोर का स्क्वेअर इन्टू टू असणार मग फोर का स्क्वेअर असतो सिक्स्टीन इन्टू टू तर ओवरऑल काय झालं बघा आन्सर आलं थर्टी टू नाव यू कॅन सी की मी रेट तर कॉन्सन्ट्रेशन तर फक्त डबलच केलं होतं कॉन्सन्ट्रेशन डबलच केलं होतं टूचं फोर केलं होतं पण रेट काय झाला रेट फोर टाईम्स चेंज झाला त्याच्या स्क्वेअर पॅटर्नमध्ये चेंज झाला अँड दॅट इज बेसिकली द मिनिंग ऑफ रेट की आता इन शॉर्ट मी सांगून टाकतो तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनचा चेंज कॉन्सन्ट्रेशन चेंज इक्वल्स रेट का चेंज बघा मी काय म्हणतोय कॉन्सन्ट्रेशनचा चेंज इक्वल्स रेट का चेंज जर असेल तर तिथे ऑर्डर बनणार आहे वन ऑर्डर काय असणार आहे वन जेवढा चेंज कॉन्सन्ट्रेशनमध्ये आहे तेवढाच रेटमध्ये चेंज झाला तर ऑर्डर झाली वन कॉन्सन्ट्रेशनचा चेंज ओके कॉन्सन्ट्रेशनचा चेंज त्याच्या रिस्पेक्टमध्ये विथ रिस्पेक्ट टू दॅट बघा मी कॉन्सन्ट्रेशन टू टाइम्स केलं हा इथे टू लिहू इथे पण टू कॉन्सन्ट्रेशन टू टाइम्स चेंज केलं आणि रेट जो आहे तो फोर टाईम्स चेंज झाला ओके रेट काय झाला फोर टाईम्सच चेंज झाला ह्याचा मिनिंग काय बनणार आहे तर ऑर्डर झाली माझी टू कारण स्क्वेअरमध्ये चेंज झाला असं ॲझ्युम करा अगेन कॉन्सन्ट्रेशन मी टूनेच चेंज केलं पण रेट जो आहे तो एट टाईम्स चेंज झाला रेट चेंज कसा झाला तर एट टाइम चेंज झाला तर आता यू कॅन सी टू डेज टू थ्रीमध्ये चेंज झाला आहे तर मग ऑर्डर आपली इथे बनणार आहे थ्री ओके होपफुली तुम्हाला ऑर्डरचा मिनिंग आता समजत असेल जेवढा चेंज कॉन्सन्ट्रेशनमध्ये आहे त्याच्या रिस्पेक्टमध्ये जो रेटमध्ये चेंज होतोय दॅट गिव्ज अस द ऑर्डर दिस इज अबाउट युअर ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी नाउ वी विल प्रोसीड फर्दर अँड वी विल डिस्कस नाऊ अबाउट द इंटीग्रेटेड रेट लॉज ओके वरती जो होता तो डिफरेंशियल रेट डिफरन्शिएटेड रेट लॉ होता वी विल बी डिस्कसिंग अबाउट इंटिग्रेटेड रेट लॉ काय मीनिंग आहे तर बघा डिफरन्शिएटेड जो असतो ना तो असतो एखाद्या सिंगल पॉईंटचा रेट सिंगल पॉईंटचा रेट एज इंटिग्रेटेड रेट लॉ काय असणार आहे इंटिग्रेटेड रेट लॉ काय असणार आहे द कम्प्लीट प्रोसेसचा रेट इंटिग्रेटेड रेट लॉ विल बी कम्प्लीट प्रोसेसचा रेट इथे जो चेंज आहे हा डी टीमध्ये घेऊ शकतो आपण स्मॉल चेंज वर इथला चेंज टी अ कम्प्लीट चेंज ओके जसं की समजा माझी रिॲक्शन मी बारा वाजता चालू केली आणि ती रिॲक्शन मी एक वाजता संपवली ठीक आहे तर रेट ॲट एनी पॉईंट बारा वाजता बारा वाजून एक मिनिटांनी बारा वाजून दोन मिनिटांनी बारा वाजून तीन मिनिटांनी हा जो रेट असेल हा झाला माझा सिम्पल डिफरन्शियल रेट आणि बारा ते एक ह्या कम्प्लीट प्रोसेस ह्या एक तासामध्ये जो काही चेंज आहे तो रेट असणार आहे आपल्यासाठी इंटिग्रेटेड रेट लॉ आता हा जो इंटिग्रेटेड रेट लॉ आहे आपण हा दोन टर्ममध्ये डिस्कस करतोय एक डिस्कस करणारे इन टर्म्स ऑफ फर्स्ट ऑर्डर आणि एक डिस्कस करणारे आपण इन टर्म्स ऑफ झिरो ऑर्डर फॉर धिस चैप्टर फॉर धिस लेवल तुम्ही जेव्हा पुढे प्रोसीड कराल ना यू विल गेट टू नो की जसं फर्स्ट ऑर्डर सेकंड झिरो ऑर्डर आहे ना तसंच आपल्याकडे असते सेकंड ऑर्डर तसंच आपल्याकडे असतं थर्ड ऑर्डर त्याच्यापेक्षा पुढे नाही आहेत रिॲक्शन ही मॅक्झिमम थर्ड ऑर्डरपर्यंतच जाईल सो so, हावाला पार्ट जो आहे हा हायर लेवलला आहे ऑर इफ यू आर डिस्कसिंग इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर जेई तर जे मध्ये नक्कीच तुम्हाला सेकंड ऑर्डरवर बेस्ड पण क्वेश्चन असू शकतो बट इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर सीईटी टी आणि मी हा जो काही वनशॉर्ट व्हिडिओ आहे तो मेनली इन टर्म्स ऑफ सीईटी टी ठेवतोय ऑर अप टू सर्टन एक्स्टेंड जेई मेन्सपर्यंत ठेवतोय तर मग इथे आपल्याला काय असणार आहे तर एक असणार आहे इन टर्म्स ऑफ फर्स्ट ऑर्डर आणि झिरोत ऑर्डर ओके काय याचा मिनिंग तर बघा मी वरती तुम्हाला सांगितलं होतं ऑर्डर वन ऑर्डर टू ऑर्डर थ्री तर तेच आहे फक्त ऑर्डर जेव्हा वन असते तेव्हा त्याला काय म्हणायचं फस्ट ऑर्डर मग इथे काय असणार आहे तर रेट जो आहे रेट विल बी डिपेंडेंट ऑन रिॲक्टन का कॉन्सन्ट्रेशन रिॲक्टन का कॉन्सन्ट्रेशन रेस टू वन इथे काय असणार आहे तर रेट इज डिपेंडंट ऑन रेट का कॉन्सनट्रेशन रेस टू जीरो मैं लिखू शको रेट इज डिपेन्डंट ऑन रिएक्टेंट का कॉ कॉन्संट्रेशन रेस टू टू एंड तस इन तो इन टू रेस्ट टू थ्री ठीक है तो चला अपन स्टार्ट करूँ विथ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन बता सिल छोटे छोटे शॉ शॉर्ट स्टेप में डेरिवेसन लीहित जो तसच इधे अपना दित जाए टेक्सबुक मैं यू कैन सी ऑन पेज नंबर वन ट्वेंटी फे तर फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट मध्ये आपल्याकडे रिॲक्शन घेऊ आपण लेट्स से आपली रिॲक्शन आहे ए गिव्स प्रॉडक्ट फॉर धिस रिॲक्शन वॉट वी कॅन राईट इज रेट ऑफ रिॲक्शन इज प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि असं ऍझ्युम केले की ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे सो रेट इज प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए त्यालाच आपण असंही लिहू शकतो रेट इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि के काय झाला तर के झाला आपल्यासाठी रेट कॉन्स्टंट तसंच सेम वे मी काय लिहू शकतो तर रेट इक्वल टू मायनस डी ए बाय डी टी करेक्ट होपफुली हे तुम्हाला लक्षात येते वरती आपण जे केलं होतं ॲव्हरेज रेट इन्स्टंटेनियस रेट त्यासाठी तर हा झाला माझा इन्स्टन्टेनियस रेट ओके नऊ दोन्ही टर्म्समध्ये मी रेटच बघतोय लेफ्टला पण रेट आहे राईटला पण रेट आहे तो what we can do, लग, तर वॉट वी कॅन डू ह्या दोघांना इक्वेट करून टाकू ह्या दोघांना जर मी इक्वेट केलं तर माझ्याकडे इक्वेशन काय बनेल माझ्याकडे हे इक्वेशन असं बनेल की मायनस डी ए बाय डी टी विल बी इक्वल टू के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए या दोन्ही स्टेप काय केल्या मी इक्वेट केल्या आता मी काय करतो तर आता मी थोडासा चेंज करतो जराशी शिफ्टिंग करतो या टीला इकडे घेऊन जाऊ एला इकडे घेऊन येऊ मग हे इक्वेशन कसं दिसेल बघा तर हे इक्वेशन असं दिसेल मायनस डी ए बाय ए इक्वल टू की के डी टी असंच बनेल मायनस साईनला मी समजा शिफ्ट केलं इकडचं मायनस साईन मी जरा शिफ्ट केलं तर इथे मायनस कॅन्सल करू आणि इथे मायनस लिहून टाकू सेमच झालं रे इकडचा मायनस मी फक्त इकडे शिफ्ट केला ओके आता हा जो डी आहे आपण वरती पण बघितलं होतं हा जो डी आहे तो काय इंडिकेट करतो तो, तो इंडिकेट करतो स्मॉल चेंज नाऊ मला ह्या स्मॉल चेनची ॲडिशन करायची आहे तर ते ॲडिशनसाठीच आपण एक मॅथमॅटिक्समधली नवीन टर्म यूज करतो त्याला म्हणतो आपण इंटिग्रेशन ओके सो नाऊ इफ यू इंटिग्रेट धिस इक्वेशन ह्या इं इक्वेशनला मी इंटिग्रेट केलं कसं इंटिग्रेट केलं तर इनिशियल लिमिट टू फायनल लिमिट इनिशियली कॉन्सन्ट्रेशन काय होतं आपल्याकडे त्याला म्हणू आपण ए झिरो हे होतं माझं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन तसंच मी फायनल कॉन्सन्ट्रेशनला म्हणतो ए टी म्हणजे ॲट टाइम टी समजा झिरोला स्टार्ट केली रिएक्शन आणि दहा मिनिट पर्यंत बघतोय तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन टू फायनल कॉन्सन्ट्रेशन तसंच इकडे काय लिहू शकतो तर इकडे लिहू शकतो आपण इंटीग्रेशन ऑफ झिरो पासून टाइम टी पर्यंत मायनस के डी टी सॉल्व केला आपण की डायरेक्ट ह्याचा आउटकम काय बनतं बघा आता इंटिग्रेशन हा वाला पार्ट मॅथ्स साइड आहे की मॅथ्समध्ये तुम्हाला एक इक्वेशन आहे इंटिग्रेशन ऑफ डी एक्स बायक्स ऑर त्याला असंही म्हणतो आपण वन बाय एक्स डी एक्स तर मग ह्याचं इंटिग्रेशन काय असतं तर ह्याचं आन्सर असतं एल एन ऑफ एक्स okay? ओके नॅचरल लॉग ऑफ एक्स तसंच आपल्याकडे इथे इक्वेशन काय बनणार तर इथे इक्वेशन बनणार आहे एल एन नॅचरल लॉग ऑफ ए कारण इथे एक्शऐवजी काय आहे ए आहे फ्रॉम लोअर लिमिट ए झिरो टू फायनल लिमिट ए टी इक्वल टू इथे इक्वेशन काय बनेल तर इथे इक्वेशन बनेल के की झिरो टू टी करेक्ट इंटिग्रेशन करतोय बाकी काहीच करत नाही आहे आता ह्याचं सॉल्युशन काय तर फायनल मायनस इनिशियल करून टाकायचं तर मग इथे इक्वेशन कसं बनणार एलेन ऑफ ए टी ओके इथे इक्वेशन काय येईल आपल्याकडे तर एलेन ऑफ एटी मायनस एलेन ऑफ ए झिरो इक्वल टू मायनस के टी कारण इथे टी टी टू झिरो हे असंच असणार आहे फायनल मायनस इनिशियल राईट आता ह्याच्यामध्ये स्लाइटली चेंजेस केले हा मायनस साईन अपोजिटला घेऊन गेलो वेगळे 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 की काय होतं बघा आता हा मायनस इकडे आला तर इथे काय होतं एलेन ऑफ ए झिरो मायनस एलेन ऑफ एटी बनेल चेंज झालं इक्वल टू के टी बनेल मायनस साईन्स का बघा इथे मायनस केलं इथे प्लस केलं आणि इथे प्लस केलं ठीक आहे मायनसचा प्लस प्लस का मायनस आणि हाच काय झाला तर एलेन ऑफ ए झिरो अपॉन ए टी इक्वल टू झाला के टी दिस इज युअर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन का इक्वेशन ठीक आहे त्याच्यामध्ये ए झिरो काय आहे तर ए झिरो आहे आपलं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए झिरो इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन टी काय आहे टी आहे आपलं फायनल कॉन्सन्ट्रेशन के काय आहे के इज अ रेट कॉन्स्टन्ट आणि ती काय असणार आहे तर जेवढ्या टाईमसाठी आपण ही प्रोसेस बघतोय तो टाइम क्लिअर नाव एल एनला ला कन्वर्ट करू शकतो आपण लॉगमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं तर ते कन्वर्ट करण्यासाठी अप्लाय करायचं टू पॉईंट थ्री झिरो थ्री लॉग ऑफ ए झिरो अपॉन एटी इक्वल टू के टी कोणत्याही टर्ममध्ये तुम्ही इक्वेशन घेऊ शकता व्हेरी 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 इम्पॉर्टंट इक्वेशन याच्यावर बेस्ड डायरेक्ट क्वेश्चन आपल्याला येतो की झिरो टाईमला एवढं कॉन्सन्ट्रेशन होतं ह्या टाईमला एवढं कॉन्सन्ट्रेशन आहे मग के फाईन करा म्हणजे काय ए झिरो घेऊन असेल ए टी गिवन असेल टी गिवन असेल के फाईन करा और के गिवन आहे टी फाईन करा और एनी अदर इक्वेशन बघा व्हेरिएबल काय काय असतील ए झिरो ए टी के आणि टी चारपैकी तीन नोन आहेत चारपैकी काय तर तीन नोन आहे कोणतेही एक फाईन करायचे ठीक आहे हे आहे आपलं इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन जे की टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला इथे दिसेल ॲज अ इक्वेशन नंबर टू सिक्स पॉईंट सेवन नाव हे इक्वेशन इथेच थांबत नाही आहे ह्याला आपण अजून पुढे प्रोसिड करतोय कसं प्रोसीड करतोय बघा तर ए झिरोला आपण समजा घेतला मी ए बघा ही अशी रिॲक्शन आहे ए गिव्स पी ह्याच्यामध्ये एला समजा आपण घेतलं लेट्स ए इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे ए तर प्रॉडक्टचं फायनल कॉन्सन्ट्रेशन असणार आहे झिरो हे कधी आहे ॲट टी इज इक्वल टू झिरोला नाव कोणत्या तरी सर्टन टाईमला असं समजा की प्रॉडक्ट एक्स आहे मग रिॲक्टन किती शिल्लक असेल रे तर रिएक्टेन शिल्लक असणार आहे ए मायनस एक्स मग हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो तर टी इक्वल टू के टी इक्वल टू टू पॉईंट थ्री नॉट थ्री लॉग ऑफ लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स ठीक आहे होपफुली तुम्हाला लक्षात येत असेल ऑल राईट ए काय आहे ए आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि ए मायनस एक्स काय असणार आहे तर फायनल कॉन्सन्ट्रेशन तो आपल्याला समजा रिॲक्टनचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे तर प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय एक्स दिलं आहे तर युझिंग दॅट एक्स ॲज वेल आपण काय करू शकतो इक्वेशन और इक्वेशनचा डेट कॉन्स्टंट फाईंड करू शकतोय ठीकताय आता जर मी युनिट विचारलं तुम्हाला केचं युनिट काय आहे तर युनिट ऑफ के बघा एकदम सिम्पल बनणार आहे युनिट ऑफ के काय असेल तर हा तर लॉगवाला पार्ट आहे लॉगसाठी युनिट नाही आहे लॉगला काय लॉग इज अ युनिटलेस क्वांटिटी इथे युनिट काहीच नसतं मग युनिट कुठून येणार तर युनिट येणार ह्या टीमधून हा टी, टी अपोजिट साईडला गेला इथे मल्टिप्लाय होतोय अपोजिट साईडला काय होईल तो डिवाइड होईल तर युनिट ऑफ के कुठून येणार आहे तर वन बाय टीन आहे आणि वन बाय टी म्हणजेच काय पर टाईम मग पर टाईम म्हणजे काय असेल तर दॅट कॅन बी पर सेकंड दॅट कॅन बी पर आर दॅट कॅन बी पर मिनिट दॅट कॅन बी पर डे एनिथिंग ओके हे झालं आपलं युनिट फॉर के इम्पॉर्टंट आहे एमसीक्यू साठी एक टर्म आहे आपल्याकडे इथे हाफ लाईफ हाफ लाईफ काय असतं तर हाफ लाईफ इज बेसिकली की इनिशियली जेवढं कॉन्सन्ट्रेशन घेतलंय जेवढा रिएक्टन घेतलाय त्याचं हाफ करायला लागलेला टाइम इनिशियली रिॲक्टन समजा घेतला मी हंड्रेड मग हंड्रेडचा हाफ तो हंड्रेड पासून फिफ्टी बनायला जो काही टाईम लागेल त्याला म्हणायचं टी हाफ दॅट इज हाफ लाईफ ओके इनिशियली रिॲक्टन घेतलाय वीस तर वीसचा हाफ म्हणजे दहा बनण्यासाठी लागलेला टाइम तर तो झाला आपल्यासाठी टी हाफ म्हणजेच काय शॉर्टमध्ये बघा इथे सांगतो की एटी जो आहे ना एटी काय असला पाहिजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ एटी काय असणार आहे तर ए झिरोच्या हाफ ही व्हॅल्यू पाहिजे आपल्याला आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूज इफ यू पुट धिस इक्वेशन ह्या इक्वेशनमध्ये जर टाकलं तर काय बनतं बघा के आपला कसा बनेल तर के इज टू पॉईंट थ्री नॉट थ्री बाय टी मी शिफ्ट करतोय फक्त टू पॉईंट थ्री नॉट थ्री बाय टी लॉग ऑफ लॉग ऑफ ए झिरो ॲज इट इज ए झिरो लायझ इट इज ठेवू डिव्हायडेड बाय ए टीच्या इथं काय बनेल तर ए झिरो अपॉन टू ए झिरो ए झिरो कॅन्सल हा टूवर घेऊन गेलो तर मग काय झालं ते लॉग ऑफ टू आणि लॉग ऑफ टू काय असतो लॉग ऑफ टू असतो आपल्या इकडे झिरो पॉईंट थ्री झिरो वन झिरो करेक्ट सो मग इथून इक्वेशन काय बनणार आहे हा जो टी आहे तो टी असणार आहे टी हाफ इक्वेशन काय बनणार आहे तो बनतो झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री करून बघू शकता झिरो पॉईंट सिक्स नाईन थ्री अपॉन टी हाफ हे झालं आपलं इक्वेशन इन टर्म्स ऑफ हाफ लाईफ कशाच्या टर्म्स मध्ये बघतोय आपण इन टर्म्स ऑफ हाफ लाईफ ओके okay? दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन हाफ लाईफ दिलेली आहे आणि के फाईन करायचं आहे ह्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स जर तुम्हाला बघायचे असतील तर मी ऑलरेडी एक पी वाय क्यू सिरीजमध्ये केमिकल कायनेटिक्स अपलोड केलेला आहे केमिकल कायनेटिक्स पण आहे ह्याच्या आधी जो अपलोड केला होता सॉलिड स्टेट त्याचे पण सी टी जे ट्वेंटी 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 वन आणि ट्वेंटी टूचे क्वेश्चन्स सगळे अपलोड केलेले आहेत यू कॅन चेक धोज क्वेश्चन्स ओके यू विल गेट टू नो की हाऊ टू सॉल्व प्लस आपण अजून एक सिरीज रन करणार आहे की ज्याच्यामध्ये वी विल बी डिस्कसिंग सच क्वेश्चन्स की ज्याच्यामधून अख्खा चॅप्टर कवर होऊन जाईल असे क्वेश्चन की ज्याच्यामधून काय करतोय आपण अख्खा चॅप्टर कवर करायचं ट्राय करू नक्कीच आपण ते पण क्वेश्चन्स करू आत्तासाठी वी विल फोकस मूवर ऑन थेरी ऑलराईट नाव वी विल डिस्कस अबाउट ग्राफ्स बघा रे आता ग्राफ ग्राफिकली कसं लिहू शकतो आपण तर फर्स्ट ऑफ ऑल हाफ लाईफच्या टर्म्समध्ये बघितलं तर बघा इथे हाफ लाइफची टाईम कसा देतोय एक्सपोनन्शियल जो चेंज इत आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे होतं इथपासून इथे यायला लागलेला टाईम हा झाला हा काय झाला जो टाइम आहे म्हणजे हा टाइम आहे एवढा हा झाला हाफ टाईम इथून पुढे इथून ह्याचा हाफ बघा इथे लाइन्स बघू शकता तुम्ही वन टू थ्री फोर आहे मग ह्याचा हाफ टू म्हणजे इथपर्यंत यायला लागलेला टाईम आता टू लाइन्स आहेत मग टूपासून यायला लागलेला टाईम मग हाफ हे अशा टर्म्समध्ये ज्या काही व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी हाफसाठी लागलेला टाइम तो झाला आपल्यासाठी टी हाफ आणि यू विल गेट टू नो की हे जे इक्वेशन आपण फाईन केलं आहे त्याच्यामध्ये के काय होता रे के तर कॉन्स्टंट होता के काय के आहे आपला कॉन्स्टंट आता जर के कॉन्स्टंट आहे तर मग टी हाफ पण यू कॅन सी की तो पण काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन टी हाफ इज गोईंग टू रिमेन कॉन्स्टंट फिक्स व्हॅल्यू राहणार आहे त्याची ठीक आहे ऑल राईट बघा आता वन बाय वन आपण डिस्कस करूया अबाउट ग्राफ त्याच्यामध्ये फर्स्ट ग्राफ बघा इथे काय दिलं आहे तर रेट अगेन्स्ट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कोणतं इक्वेशन हे आयडेंटिफाय करू शकतो तर बघा रेट इज प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन सांगितलं होतं आपण मग जर मी कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं तर रेट काय होणार रेट पण इन्क्रीज होणार सो ही ग्रा लाईन कशी बनेल एक लिनियर स्ट्रेट लाईन बनेल इन्क्रीज होणारी ओके होपफुली हा ग्राफ समजतोय की कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं की रेट पण काय होणार आहे इन्क्रीज होऊन जाणार आहे सेकंड ग्राफ बघा सेकंड ग्राफ आहे इन टर्म्स ऑफ दिस इक्वेशन ह्या इक्वेशनच्या टर्म्समध्ये की समजा मी लॉग ऑफ ए झिरो बाय एटी घेतो आहे तर हे इक्वेशन बघा कसं आहे हे इक्वेशन हे असते के इन टू टी ओके और चला मी ह्याला अजून थोडंसं मॉडिफाय करून और असंच लिहू आपण के इन टू टी चला थोडंसं चेंज करूनच लिहू ह्या टर्म्समध्ये लिहितो बघा वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी हे इक्वेशन सगळ्यांना माहीत असेल वाय वाय इंटरसेप्ट एक्स एक्स इंटरसेप्ट एम काय असतो एम असतो आपल्यासाठी स्लो आणि सी काय असतो तर सी असतो वाय इंटरसेप्ट ठीक आहे सॉरी मी वायला वाय इंटरसेप्ट म्हटलं होतं वाय इज अ वाय का व्हॅल्यू आणि सी काय असणार आहे वाय इंटरसेप्ट असणार आहे तर ह्या इक्वेशनमध्ये मी जर बनवलं इक्वेशन तर इथे बघा हे असं दिसेल लॉग ऑफ ए झिरो अपॉन एटी ओके लॉग ऑफ ए झिरो अपॉन ए टी तर हे इक्वेशन हे असं बनेल के इंटू टी डिव्हायडेड बाय टू पॉईंट थ्री नॉट थ्री हे इक्वेशन मॉडिफाय केलं टीला इकडे घेऊन आलो टू पॉईंट थ्री नॉट थ्रीला इकडे घेऊन आलो ओके मग हा झाला माझा वाय टी तर काय टी आहे आपला एक्स मग स्लोप काय बनला बघा एम इज के अपॉन टू पॉईंट थ्री नॉट थ्री प्लस देर इज नो देर इज नो इंटरसेप्ट म्हणजे ओरिजिनमधून जाणार आहे ग्राफ ओके ग्राफकडून जाणार आहे तर ग्राफ जाणार आहे आपला ओरिजिन मधून बिकॉज इनिशियली लॉग ए झिरो बाय एटी काय असणार आहे तर तो झिरोज बनून जाणार आहे राईट आता इथे त्यांनी ग्राफ थोडासा रॉंग ड्रॉ केलाय थोडासा रॉंग ड्रॉ केलाय फॉर धिस ओके okay? हा जो ग्राफ आहे आता हा ग्राफ ऍक्च्युली कोणाला अप्लाय होईल बघा हा ग्राफ हा असा असायला पाहिजे होता ओरिजिन मधून पास होणारा आता ह्यालाच मी थोडंसं एक्सपांड केलं तर हे इक्वेशन असंही लिहू शकतो लॉग ऑफ ए झिरो मायनस लॉग ऑफ एटी ओके इक्वल टू धिस व्हॅल्यू केॉट थ्री आणि मग हा लॉग ऑफ एटी इकडे घेऊन गेलो लॉग ऑफ एटी इकडे घेऊन गेलो त्या केसमध्ये इक्वेशन बघा कसं बनेल आता इथे चेंजेस केल्यानंतर हे इक्वेशन असं राहील लॉग ऑफ ए झिरो इज द कॉन्स्टंट पार्ट लॉग ऑफ ए झिरो काय आहे कॉन्स्टंट पार्ट आहे त्याला एका साइडला ठेवू तर लॉग ऑफ एटीला एका साईडला ठेवू आपण तर इकडे इक्वेशन हे असं राहील मायस के टी बाय टू पॉईंट थ्री नॉट थ्री प्लस प्लस लॉग ऑफ ए झिरो तर हे इक्वेशन कसं बनलं रे तर हे बघा हे मी इकडे शिफ्ट केलं तर हा मायनस झाला की नाही हा मी मायनस लिहिला आहे आणि हा वाला पॉईंट इकडे शिफ्ट केला तर हा मायनसचा काय झाला प्लस झाला फक्त लिहिताना मी उलटं लिहिलं आहे आता जर मी ग्रॉ ग्राफ ड्रॉ केला लॉग ऑफ एटी व्हर्सेस टीसाठी तर हे इक्वेशन बघा हे असं बनेल इथे आहे माझ्याकडे लॉग ऑफ एटी आणि इथे आहे टाइम तर विथ टाईम काय होतंय एटीची व्हॅल्यू कमी होत चालली म्हणजे हे ग्राफ हा असा बनणार आहे आणि इथे जो स्लोप असेल हा स्लोप काय असणार आहे आपल्यासाठी तर स्लोप असणार आहे मायनस के बाय टू पॉईंट थ्री नॉट थ्री मायनस आहे स्लोप म्हणून तो निगेटिव्ह स्लोप ड्रॉ केला ठीक आहे आता हे इक्वेशन आपल्याला कुठे दिसतंय बघूया हा ग्राफ ओके हा ग्राफ मेन्शन केलेला नाही आहे बट युअर यू नीड टू रिमेंबर बोथ ग्राफ्स हा होता पहिला लॉग ऑफ ए झिरो बाय एटी हा जो स्लोप आहे तो असणार आहे के आणि इथे असणार आहे टाईम सेम वे आपण असाही ग्राफ घेऊ शकतो लॉग ऑफ ए झिरो बाय एटी वर्सेस ए झिरो तर इथूनच दिसतंय रे ए झिरो जर वाढला तर हा ए झिरो वाढणार आणि मग लॉग पण वाढणार सो ग्राफ काय बनणार आहे लिनियर ग्राफ बनून जाणार आहे ओके सो ग्राफिकली आपल्याला कसाही क्वेश्चन आला तरी तुम्हाला ते आन्सर करता आलं पाहिजे डू रिमेंबर धिस प्लस हवा जो ग्राफ आहे मी सांगितलं इथलं इथे काय एरर आहे तर इथे इंटरसेप्ट जो आहे तो, तो एक्झिस्ट करत नाही आहे ओके okay? ठीक आहे जर इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला असेल पॉईंट तर आता आपण डिस्कस करूया सेम फॉर गॅस फेज रिएक्शन आता तुम्ही असं गॅस फेजमध्ये काय डिफरन्स येतो ए रे तर गॅस फेजमध्ये चेंज एवढंच आहे ना की फॉर गॅसेस फॉर गॅसेस इन्स्टेड ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऐवजी आपण प्रिफर करतो टू यूज प्रेशर ठीक आहे गॅसेसमध्ये काय यूज करणार आहे तर कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी मला काय यूज करायचं आहे आय वॉन्ट टू यूज प्रेशर नाव फॉर धिस रिएक्शन सी ह्या रिॲक्शनमध्ये एज बी प्लस सी तर ह्या रिॲक्शनसाठी जे पी ए आहे प्रेशर ऑफ ए आहे ते काय बनेल तर प्रेशर ऑफ ए आहे म्हणजे ॲट एनी टाईम हा कोणत्याही टाइमला इनिशियली तर फक्त पी होता तर मग इनिशियल प्रेशर जे आहे ना ते एक व्हॅल्यू आहे आपल्याकडे आता पार्शियल प्रेशर बघा सी अगेन थोडंसं मी नीट एक्सप्लेन करतो परत हा एक कंटेनर आहे असं ॲक्झ्युम करा इनिशियली आपल्याकडे जेव्हा ए आहे तेव्हा जे इनिशियल प्रेशर असेल ना ते फक्त एमुळे असेल करेक्ट बट जेव्हा तो रिॲक्ट करेल जेव्हा तो बी आणि सी बनवणार आहे आता इथे काय झालं रे तर फायनल प्रेशर जे आहे ना तर फायनल प्रेशर विल बी बिकॉज ऑफ ए तो पी ए बिकॉज ऑफ बी पी बी आणि बिकॉज ऑफ सी पी सी ओके होपफुली हे तुम्हाला शिपत आहे इनिशियल प्रेशर जे होतं दॅट वॉज ओनली बिकॉज ऑफ ए करेक्ट आणि फायनल प्रेशर जे आहे दॅट फायनल प्रेशर विल बी बिकॉज ऑफ ए बी ॲज वेल ॲज सी ठीक आहे तर आता माझ्याकडे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये मला हे माहिती आहे की मी इथे काय घेतो ए झिरो घेतो आणि इथे काय घेतो ए टी घेतो मग आता काय घ्यावं गे लागेल रे मला ए झिरो म्हणजे इनिशियली इनिशियली काय असणार आहे इनिशियली असणार आहे पी आय आणि मग फायनली काय असणार आहे तर फायनली असणार आहे माझ्याकडे पी ए प्रेशर ऑफ ए बघतोय ना फक्त बाकीचं नाही बघत आहे आपण पी आय बाय पी एफ नाही घ्यायचं इथे आपण टर्म्स मध्ये बघतोय तर मग पी आय अपॉन काय येणार आहे पी ए तर आता माझं काम काय बनतं आपलं काम एवढंच बनतं ना की पी ए फाईन करायचं ओके पी ए फाईन करायचं तर कसा फाईन करायचा आहे बघा इथे यू कॅन सी जे पी एचं इक्वेशन आहे पी ए काय इक्वेशन सांगतोय आपण तर इनिशियल प्रेशर मायनस एक्स हे काय झालेलं असणार आहे एक्स अमाऊंट कमी झालेली असणार आहे आणि ही एक्स अमाऊंट म्हणजे कोण असणार आहे तर एक्स अमाऊंट असणार आहे आपल्याकडे पी बी किंवा पी सी पी बी आणि पी सी सो मग टोटल प्रेशर जे आपण म्हणतोय टोटल प्रेशर काय असेल टोटल प्रेशर इज बिकॉज ऑफ ए बिकॉज ऑफ बी अँड बिकॉज ऑफ सी मग मी काय लिहू शकतो एचं प्रेशर आहे इथे बीचं पण आहे सीचं पण आहे तर ॲड केलं बघा ॲड केलं तर काय बनतं आहे लग, तर ॲड केलं तर फायनल प्रेशर जे आहे फायनल प्रेशर बनेल माझ्याकडे पी आय प्लस एक्स पी आय प्लस एक्स इट पण तिथून मला काय करायचं आहे तर मला आणायचं आहे पी ए का व्हॅल्यू पी ए का व्हॅल्यू काय असणार आहे सी यू कॅन सी हियर नाव पी ए आहे माझ्याकडे पी आय मायनस एक्स पी एफ आय माझ्याकडे पी आय प्लस एक्स आता हा एक्स जर इकडे शिफ्ट केला तर मग माझ्यासाठी पी आय काय बनतो इनिशियल प्रेशर काय बनतं तर फायनल प्रेशर जे काही असेल दॅट फायनल प्रेशर मायनस हा जो प्लस एक्स आहे हा इकडे घेऊन गेलो तर फायनल प्रेशर मायनस एक्स राईट तर हे फक्त इक्वेशन मी आता काय करेन सबस्टिट्यूट करेन सबस्टिट्यूट करताना यू कॅन सी की पी एमध्ये हा जो एक्सवाला पार्ट आहे तो एक्सवाला पार्ट फक्त आपण काय करतो आहे सबस्टिट्यूट करतो आहे कसा करतो आहे यू कॅन सी पी ए इज पी आय मायनस पी मायनस पी आय हे काय झालं पी मायनस पी आयकडून आलं तर पी पी जो होता सॉरी पी ए जो होता पी ए होता आपल्याकडे पी आय मायनस एक्स आणि हा जो एक्स आहे हा एक्स आपण इथून जर फाईन केला तर एक्स काय बनणार आहे आपल्याकडे एक्स बनणार आहे फायनल प्रेशर फायनल प्रेशर सॉरी ते बनणार आहे फायनल प्रेशर मायनस इनिशियल प्रेशर मग ही वाली व्हॅल्यू फक्त मी इथे सबस्ट्रीब्युट केली प्लस आता इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की हे जे काही गॅसचं इक्वेशन बनवतोय ना हे युनिव्हर्सल इक्वेशन नाही आहे हे इक्वेशन कधी ॲप्लिकेबल आहे वेन वी हॅव कंडिशन ॲज ए ग्यूज बी प्लस सी जर हे इक्वेशन चेंज झालं हे इक्वेशन मी घेतलं ए ग्यूज बी त्या केसमध्ये अख्खं इक्वेशन चेंज होणार आहे का कारण एक्सची व्हॅल्यू पण काय होते तिथे चेंज होऊन जाते एक्सची व्हॅल्यू पण काय होणार आहे चेंज होणार आहे सो वी हॅव टू रिमेंबर धिस पार्ट की हा जो काही इक्वेशन बनवतोय हो आपण इथे जो काही इक्वेशन बनवतोय धिस इज ॲप्लिकेबल ओनली व्हॅन ए ग्यूज बी प्लस सी ठीक आहे तर बघा आता पी एमध्ये ह्या व्हॅल्यूज टाकले आपण तर यू कॅन सी पी आय मायनस पी मायनस पी आय एकशी व्हॅल्यू सबस्ट्रीड्यूट केली आहे आता पी आय मायनस मायनस प्लस होऊन जाईल मग तो काय बनतोय टू टाइम्स इनिशियल प्रेशर मायनस पी दॅट इज फायनल प्रेशर मग आता ह्या व्हॅल्यूज फक्त इथे सबस्टिट्यूट करायचे आहेत हे आहे इनिशियल सो हे झालं पी आय आणि हे आहे फायनल सो हा झाला टू पी आय मायनस पी अँड दॅट बिकम्स युअर इक्वेशन फॉर गॅस फेज अगेन वी हॅव टू रिमेंबर धिस इक्वेशन इज ओनली ॲप्लिकेबल फॉर टच टाईप ऑफ रिॲक्शन इफ वी चेंज रिॲक्शन व्हॅल्यूज आर गोईंग टू चेंज कशा वेळे चेंज होणार आहेत तर इथे बघा इथे ह्या इक्वेशनसाठी जर मी बघितलं ए प्लस ए ग्यूज बीसाठी तर मग इथे जे टोटल प्रेशर असेल ना रे तर ते टोटल प्रेशर असणार आहे पी ए प्लस पी बी राईट टोटल प्रेशर काय असणार आहे पी ए प्लस पी बी पी ए काय असणार आहे आपल्यासाठी तर पी ए असणार आहे पी आय मायनस एक्स राईट पी आय मायनस एक्स पी बी काय असणार आहे तर पी बी असणार आहे प्लस एक्स आणि एक्स एक्स कॅन्सर होईल मग पी टी काय असणार आहे तर टी असणार आहे पी आय टी काय असणार आहे आपला तर तो असणार आहे ऑलवेज पी आय बरोबर मग एक्ससाठी सबस्टिट्युशन जे काही आहे ते त्या टर्म्समध्येच आपल्याला करावं लागेल हाफ ऑफ द इनिशियल व्हॅल्यू ह्या टर्म्समध्ये ते व्हॅल्यूज सब्स्टिट्यूट होऊन जातील तसं रिक्वायर्ड आपल्याला नाही आहे टेक्स्टबुकमध्ये एकच रिॲक्शन आहे तर त्याच रिॲक्शनमधून आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो जर गॅससाठी आला यू कॅन रिमेंबर धिस फायनल इक्वेशन ऑल राईट बघा नेक्स्ट पार्ट आहे झिरो ऑर्डर रिॲक्शन झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय झालं तर इथे रेट जो आहे रेट इज प्रपोर्शनल टू रिएक्ट का कॉन्सन्ट्रेशन रेस टू झिरो मग आपल्याकडे ही रिएक्शन आहे ए गिव्ह पी तर फॉर धिस रिएक्शन वी कॅन राईट रेट इक्वल टू के इन टू ए रेस टू झिरो ए रेस टू झिरो म्हणजेच काय तर रेट इक्वल टू के ओके अँड विच इज इक्वल टू मायनस डी ए अपॉन डी टी ती व्हॅल्यू तर सेमच आहे मायनस डी ए बाय डी टी मग आता ह्याचं जर इंटिग्रेशन केलं चेंज करून तर इथे काय बनेल बघा तर मायनस डी ए मायनस डी ए विल बी इक्वल टू के डी टी और असं लिहू शकतो डी ए इक्वल टू मायनस के डी टी इंटिग्रेशन जर केलं तर इथे बनणार इंटिग्रेशन ऑफ डी ए इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस के डी टी इंटिग्रेशन ऑफ डी ए काय बनणार आहे इंटिग्रेशन ऑफ डी ए असणार आहे आपल्याकडे सिम्पली ए फ्रॉम लोअर लिमिट ए झिरो आहे अप्पर लिमिट टी आहे या टर्ममध्ये इक्वल टू इथे काय असणार आहे इथे परत सेम म्हणेल मायनस के टी झिरोपासून टी पर्यंत मग आता ह्याचं एक्सपान्शन केलं आपण की हे इक्वेशन असं म्हणतं ए टी मायनस ए झिरो इक्वल टू मायनस के टी और चेंज करून ए झिरो मायनस ए टी इक्वल टू काय असणार आहे के टी दिस इज आवर इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन इथे हाफ लाईफ फाईन करायची आपल्याला प्लस वन इम्पॉर्टंट थिंग केचं युनिट आता इथे तुम्ही युनिट बघू शकता बघा इथे युनिट काय असेल तर के विल बी ए झिरो मायनस एटी अपॉन्टी ए झिरो मायनस एटी कॉन्सन्ट्रेशन आहे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मोल पर लिटर एंड डिवाइडेड बाय टाईम म्हणजे ओवरऑल आपल्याकडे युनिट असं असेल मोल पर लिटर पर टाईम ठीक आहे एसी क्यू साठी क्वेश्चन येऊ शकतो इम्पॉर्टंट आहे जे झिरोत ऑर्डर फर्स्ट ऑर्डर होतं तर फर्स्ट ऑर्डरसाठी सिम्पली वी हॅव पर टाइम पण झिरो ऑर्डरसाठी आपल्याकडे इक्वेशन असतं मोल पर लिटर पर टाइम काय आहे इक्वेशन तर मोल पर लिटर पर टाईम ठीक आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला इथे शॉर्टमध्ये युनिट सांगतो मी तुम्हाला एमसीब्यू साठी मध्ये हे डायरेक्ट येऊ शकतं साठी मेनली का म्हणतोय कारण हा आपल्याला पार्ट गिवन नाहीये सो युनिट जे असतं ना केचं युनिट ऑफ के हे असं लक्षात ठेवायचं कॉन्सन्ट्रेशन जे असेल नीट येतो थोडंसं जे काही कॉन्सन्ट्रेशन असणार आहे त्या कॉन्सन्ट्रेशनला रेस टू करायचं वन मायनस एक्स आणि पर टाईम ॲज इट इज ठेवायचं ओके आणि एक्स काय असणार आहे तर एक्स असणार आहे आपली ऑर्डर मग झिरोत ऑर्डरला काय होतं वन मायनस एक्स वन मायनस झिरो होतं फर्स्ट ऑर्डरसाठी वन मायनस वन झिरो होऊन जातं म्हणून मग कॉन्सन्ट्रेशन काय होतं तिथे निघूनच जातं ओके आता हेच इक्वेशन यूज करून वी कॅन फाईंड हाफ लाईफ हाफ लाईफ कशी बनेल बघा तर हाफ लाईफमध्ये एटी जो आहे एटी काय असणार आहे ए झिरो का हाफ म्हणून इथे बनेल ए झिरो बाय टू टी इक्वल टू के सो मग इक्वेशन आपल्याकडे काय बनतं तर के इक्वल टू ए झिरो बाय टू टी हाफ ओके कॉज बघा इथे ह्याला वन घ्या आता हा वन बाय टू झाला मग मा वन मायनस वन बाय टू हा, हा हाफ झाला तर ह्या टर्म मध्ये इथे हाफ लाईफ साठी हे असं इक्वेशन बसतं आणि आता इथे आपण बघू शकतो की के हा कॉन्स्टंट आहे के हा कॉन्स्टंट आहे ए झिरो जो आहे आता ए झिरो जो काही घेऊ ती व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल बट ती ए झिरो आपण चेंज करू शकतो सो इथे काय दिसतं आपल्याला की ए झिरो जर मी चेंज केला म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जर चेंज केलं तर माझा टी हाफ कारण काय होईल टी हाफ पण चेंज होणार आहे विच वॉज नॉट केस इन हा फर्स्ट ऑर्डर फर्स्ट ऑर्डरसाठी जी रिॲक्शनचा हाफ टाईम होता तो कॉन्स्टंट होता इथे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं तर हाफ लाईफ पण काय होते चेंज होऊन जाणार आहे ऑल राईट बघा इथे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला एक दिलेलं आहे की एटी वर्सेस टी की विथ टाईम काय होणार आहे विथ टाईम ए टी जो आहे रिॲक्टनचं कॉन्सन्ट्रेशन हे, हे लिनिअरली चेंज होत जाणार आहे यू कॅन सी फ्रॉम धिस इक्वेशन ए टी हा झाला माझा वाय टी हा झाला एक्स एम स्लोप काय झाला मायनस के झाला म्हणून निगेटिव्ह आहे निगेटिव्ह स्लोप आहे आणि ए झिरो वाय इंटरसेप्ट तो हा जो व्हॅल्यू असणार आहे इंटरसेप्टवाला तो असेल आपल्यासाठी ए झिरो ग्राफिकल एक्सप्लेनेशन रिक्वायर्ड आहे एक्झाम्पल्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट झिरो ऑर्डरसाठी डिकम्पोजिशन ऑफ एन एच थ्री एनएसट्रिकर डिकम्पोजिशन झिरो ऑर्डर रिएक्शन डिकम्पोजिशन ऑफ नायट्रस ऑक्साईड नायट्रस ऑक्साइड म्हणजे असतो एन टू ओ दॅट इज ऑल्सो झिरो ऑर्डर रिएक्शन कॅटॅलेटिक डिकम्पोजिशन ऑफ पी एच थ्री कॅटॅलेटिक डिकम्पोजिशन ऑफ पी एच थ्री इज ऑल्सो झिरो ऑर्डर रिएक्शन डायरेक्ट क्वेश्चन बनू शकतो झिरो ऑर्डरचे एक्झाम्पल लास्ट इयरच्या सीईटीमध्ये हा डायरेक्ट होता हाव आला होता है, एका एका कोणत्यातरी तरी मध्ये आला होता है, ओके सो so, एक्झाम्पल डायरेक्ट विचारले जाऊ शकतात नेक्स्ट बघा काय आहे नेक्स्ट एक टर्म आहे छोटीशी टर्म इथे काही इक्वेशन नाही आता आपल्याकडे सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन सुडो सुडो म्हणजे काय खोट सुडोचं मीनिंग काय असतो खोटं म्हणजे खोटी खोटी फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आता खोटी खोटी फर्स्ट ऑर्डर रिएक्शन काय आहे तर बघा तुम्ही इथे एक रिएक्शन दिली आपल्याला ह्या रिएक्शन मध्ये रिएक्ट होताना दोन गोष्टी आहेत एक आहे ऍसिटिक ऍसिड ओके आणि सेकंड आहे आपल्याकडे वॉटर हे दोघंही रिॲक्ट करत आहेत सो so, मग रेट आपण असा लिहू शकतो रेट काय लिहू शकतो तर के टू ॲसिडिक ॲसिड का कॉन्सन्ट्रेशन इनटू वॉटर का कॉन्सन्ट्रेशन बट जेव्हा आपण वॉटर खूप जास्त घेतो वॉटर काय आहे तर वॉटर जेव्हा खूप जास्त घेतलं आहे एक्सेसमध्ये घेतलं आहे तर मग इथे काय होतं रे तर त्यातला, त्यातला त्याच्यामध्ये जो चेंज होतो आहे ना तो चेंज निग्लिजिबल बनून जातो कसा काय असं ॲझ्युम करा की वॉट ए ॲसिडिक ॲसिड मी घेतले हंड्रेड एम एल आणि वॉटर घेतलं आहे वन थाउज हंड्रेड लिटर मग आता जो चेंज असेल ना ह्या हंड्रेड एम एलमध्ये चेंज झाला समजा हंड्रेडचं फिफ्टी एम एल झालं हंड्रेडचं काय झालं फिफ्टी एम एल झालं तर चेंज दिसतोय रे इथे चेंज दिसून येणार आहे पण हंड्रेड लिटरमधून जेव्हा मी फिफ्टी एम एल काढून टाकेन तर तो, तो चेंज दिसणारच नाही आहे ना तर मग इथे काय होऊन जातं ही रिएक्शन वॉटरला इंडिपेंडंट बनून जाते वॉटरला काय बनते ती इंडिपेंडंट बनून जाते आणि मग फायनल रेट इक्वेशन हे असं बनतं की acid रेट जो आहे रेट इज के इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड ओनली तर इथे काय दिसतं रे रिॲक्शन असायला तर पाहिजे होती सेकंड ऑर्डर म्हणजे दोघांवरही डिपेंडंट पाहिजे होती पण मग दिस आता ॲक्च्युअलमध्ये काय होऊन जातं तर इट इज डिपेंडंट ऑन ओनली ॲसिटिक ॲसिड सो इट्स लाईक खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे की दाखवायला दिसायला But, का उन था 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 पन, कौन तर काय आहे ॲसिडिक ॲसिड आणि वॉटर दोघांवरही डिपेंडंट आहे बट तिथे आहे काय ॲक्च्युअलमध्ये तर तिथेच इज डिपेंडंट ओनली ऑन ॲसिटिक ॲसिड हा झाला खोटेपणा आणि ह्यालाच म्हणतो आपण सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी कोणकोणते एक्झाम्पल दिलेत तर हायड्रोलिसिस दिलं आहे आपल्याला सॉरी इथे ॲसिडिक ॲसिड आसेड म्हटलं मी ॲसिडिक अनहायड्राईड आहे चुकून मी म्हटलं होतं ॲसिड दॅट इज ॲसिडिक अनहायड्राईड हाइड्रोलिज ऑफ एसिडिक अनहाइड्राइड और मिथिल एसिडेट मनू शको सीम इधे एक एक्साम्पल एक है हाइड्रोलिज सुक्रोजाम्पल फॉर सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ओके चला नेक्स्ट पॉइंट अपन डिस्कस करू थेटिकल पॉइंट है छोटा सा तो आता मैं इधन लिखण कमी करेन टेक्सबुक मे तुम्हारा जास्त मेन्शन करावेन तो कोलिजन थे ना टू एक्सप्लेन धीस रेट ऑफ रिॲक्शन रिॲक्शनचा रेट एक्सप्लेन करण्यासाठी आपण एक थेरी एक्सप्लेन करतो जी आहे कोलिजन थेरी कोलिजन थेरी काय सांगते रे की माझ्याकडे एखादी रिॲक्शन होतीये तर ती रिॲक्शन अशीच नाही होत रिॲक्शन होताना काय करावं लागतं तर लेटचे एक मॉलिक्युल आहे ए एक मॉलिक्यूल आहे आपल्याकडे ए एक मॉलिक्युल आहे बी ओके तर हे दोन मॉलिक्युल काय होणार आहेत एकमेकांना कोलाइड होणार आहेत आणि एकमेकांना जेव्हा कोलाइड होत आहेत तेव्हाच त्यांच्यामध्ये ही रिएक्शन होणार आहे दॅट इज बेसिकली द अजम्प्शन ऑफ कोलिजन थेरी कोलिजन ह्या टर्ममध्येच आहे की जेव्हा ते एकमेकांना हिट करतील कोलाईड करतील तेव्हाच ती ते रिॲक्शन होती आणि ही कोणासाठी सांगतोय तर हे सांगतोय मी बाय मॉलिक्युलर रिॲक्शनसाठी वॉट इज बाय मॉलिक्युलर बाय बाय स्टँड फॉर टू मॉलिक्युल मॉलिक्युलर स्टँड फॉर मॉलिक्युल समजा रिएक्शनमध्ये एकच मॉलिक्युलर असेल तर त्यांना म्हणतो आपण युनिमॉलिक्युलर ओके रिॲक्शनमध्ये दोन मॉलिक्युल असतील तर ते झालं मॉलिक्युलर तीन असतील तर ट्र, ट्रायमॉलिक्युलर अँड सोन so ओके युनिमॉलिक्युलर okay? बायमॉलिक्युलर ट्रायमॉलिक्युलर दैट इज बेसिकली की रिॲक्शनमध्ये किती मॉलिक्युल्स रिॲक्ट करतायत आणि आपण ही जी थेअरी स्टडी करतो आहे ती डिस्कस करतोय ओनली फॉर मॉलिक्युलर रिॲक्शन तर काय पहिलं मे स्टेटमेंट आहे मीनिंग मिनिंग काय आहे तर रिॲक्शन होताना देर इज रिक्वायरमेंट ऑफ कोलि कोलिजन बिट्वीन रिॲक्ट अँड मॉलिक्युल्स की रिॲक्ट अँड मॉलिक्युल्स काय झाले पाहिजेत एकमेकांशी कोलाईड झाले पाहिजेत ओके सो हे जे कोलिजन्स असतात कोलिजन जे काही असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात आता वन मोर इम्पॉर्टंट थिंग ही थेरी ॲड करते की कोलिजन तर झाले पण मग कोलाईड झाले की रिॲक्ट होणार असं आहे का तर अजिबात नाही कोलाईड झाल्यानंतर जर ते जे काही कोलिजन झाले ते कोलिजन होताना तेवढी जर सफिशियंट एनर्जी असेल सफिशियंट एनर्जी असेल तरच तिथे रिॲक्शन होणार आहे एकदम सिम्पल मध्ये मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतो असं कन्सिडर करा एक एक कन्सिडर करा की एक गाडी आहे आपल्याकडे ठीक आहे गाडी आहे ही गाडी चालली आहे गाडी चालत असताना ही पुढे चालली आहे गाडी त्याच्यासमोर एक गाडी आहे आपल्याकडे आता काय झालं रे तर हे समोरची गाडी जी होती ना त्या समोरच्या गाडीने काय केलं ब्रेक मारलं या गाडीने काय केलं ब्रेक मारला आता ब्रेक मारल्यानंतर ह्या गाडीने जेव्हा ब्रेक मारला तेव्हा ह्या गाडीने पण ब्रेक मारायचा प्रयत्न केला बट तो ब्रेक टाईमवर नीट नाही बसला आणि त्या केसमध्ये काय झालं ह्या गाडीने जाऊन इथे काय केलं जस्ट टच केलं काय केलं तर इथे जस्ट टच केलं ओके नाव ह्या केसमध्ये काय होणार आहे तर ह्या केसमध्ये ह्या पुढच्या गाडीचा जो ड्रायव्हर असेल तो थोडासा चिडेल की तुम्ही माझ्या गाडीला टच केलं तो बाहेर येईल बघेल आता जेव्हा त्याने जस्ट टच केलेलं असेल तर ह्या गाडीला असतच काही झालंच नसेल काय म्हणजे असं डेंट बिंड पण नसेल आला मग त्या केसमध्ये हा जो गाडीवाला ड्रायव्हर आहे तो काही भांडत नाही बसणार तो ह्याला म्हणेल मागच्याला की जरा सांभाळून गाडी चालव नेक्स्ट टाइम कोणाला जाऊन असं ठोकू नको दॅट विल बी द सिम्प्लेस्ट सिनॅरिओ हा असाच होईल एक्सपेक्टेड आहे करेक्ट सेकंड सिनॅरिओमध्ये काय झालं हा होता फर्स्ट सिनॅरिओ सेकंड सिनॅरिओमध्ये ह्या गाडीने ब्रेक मारला आता ही गाडी आहे ना ह्या गाडीला स्पीड काही कंट्रोल नाही झाला ह्याने येऊन जोरदार मस्तपैकी डॅश देऊन टाकला ओके जोरदार डॅश देऊन टाकला मस्तपैकी असा डॅश दिला ना की पुढच्या गाडीला मस्तपैकी डेंटच निघाला ओके ही झालं चांगलंच पत्रा बित्रा तिथलं काहीतरी असेल फायबर वगैरे ब्रेक झालं असेल आता ह्या केसमध्ये हा जो फ्रंट गाडीचा ड्रायव्हर जो असेल तो काही साधा नसणार आहे तो काही शांत बसणार नाही तो काय म्हणेल तो लगेच त्याच्याशी भांड्याला चालू करणार भांडण बिंदन करणार तिथे रिॲक्ट करणार बघा बेसिकली वॉट आय एम सेंग नाऊ की तो पुढच्या गाडीचा जो ड्रायव्हर असेल इट इज गोइंग टू रिॲक्ट राईट इट इज गोइंग टू रिॲक्ट इन सच वे तो काय म्हणेल तुम्हाला पैसे दिसत नाही काहीतरी प्रोसेस होणार आहे इथे काय होणार आहे तर रिॲक्शन होणार आहे आता सेम आपल्या रिएक्शन्समध्ये की दोन मॉलिक्युल्स आहेत दोन मॉलिक्युल्स आले एकमेकांना हिट झाले हीट होताना एकदम कमी एनर्जीने जर हीट झाले असतील तर त्या केसमध्ये ती रिॲक्शन होणार नाही ही रिॲक्शन कधी होणार आहे तर ही रिॲक्शन तेव्हाच होईल जेव्हा जी काही एक हीट करतानाची मिनिमम कायटिक एनर्जी असेल दॅट कायन्टिक एनर्जी इज सफिशियंट इनफ टू फॉर रिॲक्शन इथे जो डेंट येणार आहे ना हा डेंट रिक्वायर्ड आहे तिथे रिॲक्शन होण्यासाठी तसंच इथे दोन मॉलिक्यूल रिॲक्ट करत असताना एक सर्टन मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड असेल की तेवढी एनर्जी जर असेल तरच ती रिएक्शन होणार आहे आता ही जी काही मिनिमम एनर्जी असते त्यालाच काय आहे तर त्याला म्हणायचं आहे ॲक्टिवेशन एनर्जी मिनिमम का एनर्जी काय झालं आपल्यासाठी तर हे झालं आपल्यासाठी ऍक्टिवेशन एनर्जी ओके की दोन मॉलिक्युल कोलाइड होत आहेत कोलाइड होताना जी काही मिनिमम एनर्जी प्रोव्हाइड केलेली असेल की ज्याच्यामुळे रिॲक्शन होऊ शकते ते झालं ॲक्टिवेशन जर त्याच्यापेक्षा कमी असेल रिॲक्शन होणार नाही त्याच्यापेक्षा जास्त असेल नक्कीच होईल ओके ऑल सेकंड right. पॉईंट बघा काय असतो कोलिजन थेडीमध्ये कोलिजन ने काय सांगितलं की कोलिजन रिक्वायर्ड्स आहेत फर्स्ट थिंग कोलिजन्स रिक्वायर्ड आहेत कसे कोलिजन की ज्याच्यामध्ये ॲक्टिवेशन एनर्जी असेल थर्ड अँड फोर्थ मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट काय की कोलिजन होताना एक स्पेसिफिक ओरिएंटेशन असलं पाहिजे म्हणजे काय म्हणजे काय तर बघा रिॲक्शन आहे आपल्याकडे ही अशी ए प्लस बी सी AB ए बी प्लस सी आता ए जो आहे बघा हा बी सी मॉलिक्युल आपल्याकडे हाच आहे न ए इथून पण कोलाइड होऊ शकतो ए इथून पण कोलाइड होऊ शकतो आता आपण इथे बघू शकतो की ए काय करतोय बी शी रिॲक्ट करतोय जर तो शी रिॲक्ट करतोय तर गाइस बी शी अटॅक जेव्हा करेल बीवरती जेव्हा कोलाइड होईल तेव्हाच रिॲक्शन होईल सीवर अटॅक करेल तेव्हा होणार आहे का तर नाही होणार मग हा वाला जो पार्ट झाला तिथून रिॲक्शन पॉसिबल आहे इथून पॉसिबल नाही आहे तर हे झालं ओरिएंटेशन की जेव्हा कोलाईट होत आहेत तेव्हा ते कोलिजन एका पर पर्टिक्युलर ओरिएंटेशनमध्येच झालं पाहिजे तरच ती रिएक्शन होणार आहे ह्या आहे हा ह्या थेरीचा सेकंड पॉईंट एक होता कोलिजन त्यानंतर सांगितलं ॲक्टिवेशन त्यानंतर सांगितलं ओरिएंटेशन ओके अँड अजून एक पॉईंट काय सांगतो हा लास्ट पॉईंट झाला इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी बॅरियर रिॲक्शन तर होती आहे पण रिॲक्शन अशी डायरेक्टली होत नाही बघा समजा मी एनर्जी प्रोफाईल डायग्राम डारेक् ड्रॉ केली इथे इफ आय टॉक अबाउट एनर्जी प्रोफाईल डायग्राम तरी बघा हे असं लिहू शकतो इथे माझ्याकडे हा रिॲक्टंट आहे इथे माझ्याकडे हा प्रॉडक्ट आहे तर तुम्ही असं रिॲक्टंट म्हणून प्रॉडक्टमध्ये ही डायरेक्ट इथून इथे जाणार आहे का तर ही रिॲक्शन अशी जात नाही दिस इज नॉट अ राईट वे रिॲक्शन कशी जाते तर फर्स्ट रिॲक्टंट काय एनर्जी इन्क्रीजेस फर्स्ट रिॲक्टनची एनर्जी काय होते इन्क्रीज होते आणि मग ती एनर्जी काय होती डिक्रीज होती ओके okay. एक्झाम्पल म्हणून घेतो असं ॲझ्युम करा आपल्याला जायचं आहे ग्राउंडवर खेळायला ठीक आहे ग्राउंडवर खेळायला जायचं आहे आपण इथे बाहेर उभे आहोत रोडवर आहोत ठीक आहे वी आर प्रेझेंट इयर आता ग्राउंडवर खेळायला जाण्यासाठी ग्राउंडला आहे ना एक वॉल आहे ग्राउंडला गेट आहे पण गेट क्लोज केलेला आहे सो इथे आपल्याला काय ऑप्शन आहे तर ह्या रोडवरून ह्या वॉलवरती उडी मारायची आणि मगच ग्राउंडवरती जायचं ठीक आहे तर हा झाला आपला रिॲक्टमेंट हा झाला प्रॉडक्ट आणि मग ही जी वॉल आहे ना ही जी काही वॉल असणार आहे त्या वॉलला म्हणायचं पोटॅन्शियल एनर्जी बॅरियर की जे मॉलिक्युल्स जे आपले मित्र असतील त्या वॉलला क्रॉस करू शकतील तेच खेळू शकतील जर वॉलला क्रॉस नाही केलं एखादा आला उडी मारली आणि इथेच आपटला तर तो, तो जाणार आहे का क्रॉस नाही करणार आहे करेक्ट सो दॅट इज बेसिकली द पोटेंशियल एनर्जी बॅरियर की एक मिनिमम एनर्जी आहे जे रिॲक्टन मॉलिक्युल्स जे रिॲक्टन मॉलिक्युल हे इथे जातील तेच काय होणार आहेत तर प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट होणार आहेत तर हा जो काही पॉइंट आहे ह्याला म्हणायचं पोटेन्शियल एनर्जी बॅरियर ओके okay? जो बघा इथे ग्राफमध्ये दिलेला आहे हा झाला आपला पोटेन्शियल एनर्जी बॅरियर ओके okay? आता बघा ओवरऑल ह्याच्यामध्ये चा चार पाच टर्म्स असतात च्या चार पाच टर्म्स मी तुम्हाला सांगतो ही आहे माझी एनर्जी इनक्रीज होते हे आहेत आपले रिॲक्शन कॉर्डिनेट ओके इथे आहे, okay? आहे माझा रिॲक्टेन आता ही वाली जी व्हॅल्यू आहे ही वाली व्हॅल्यू काय झाली तर धिस इज माय एनर्जी ऑफ रिएक्टेंट सेम वे इथे मी घेतो एनर्जी ऑफ प्रोडक्ट आता एनर्जी ऑफ प्रॉडक्ट वरती पण असू शकतो खाली पण असू शकतो हा ही झाली ई आर ही झाली माझी ई पी नाव ह्या दोघांमध्ये जो गॅप आहे बघा समजून घ्या नीट ह्या दोघांमध्ये जो गॅप आहे हा झाला माझ्यासाठी डेल्टा एच डेल्टा एच काय असतो तर एनर्जी चेंज इन रिॲक्शन डेल्टा एच काय माझ्यासाठी तर एनर्जी चेंज इन रिॲक्शन देन रिॲक्टंट इथून एका हाय एनर्जी स्टेटला जातोय आणि मग तो खाली येतोय तर हा जो पॅरामीटर आहे वाली जी व्हॅल्यू आहे इथून इथपर्यंत ही झाली आपल्यासाठी ऍक्टिवेशन एनर्जी त्याला म्हणायचे ई ए ओके तेम वे इकडे पण आपण ई e ए घेऊ शकतो समजा हा मी फॉरवर्ड रिॲक्शनसाठी घेतला तर ता तसाच हा मी एक बॅकवर्ड रिॲक्शनसाठी घेऊ शकतो की प्रॉडक्टमधून जर रिएक्टन्स साईडला जायचं आहे तर हा झाला माझ्यासाठी ई ए बॅकवर्ड इथे एक इम्पॉर्टंट एमसीब्यूचा क्वेश्चन असतो की आपल्याला फॉरवर्ड रिएक्शनचा ॲक्टिवेशन एनर्जी दिली असेल रिॲक्शनची एनर्जी दिली असेल रिॲक्शनची एनर्जी दिली असेल तर तिथून बॅकवर्ड एनर्जीची ॲडिशन करायची त्याची ती त्यांची ॲडिशन करायची की इथून मला मिळतो बॅकवर्ड रिॲक्शनसाठीचा एनर्जी चेंज ठीक आहे क्यूसाठी हा क्वेश्चन बनू शकतो फॉरवर्डसाठी व्हॅल्यू दिली आहे ॲक्टिवेशन एनर्जीची रिॲक्शनची एनर्जी आहे आपल्याकडे रिॲक्शनमध्ये एनर्जी चेंज जो आहे तो आहे तर बॅकवर्ड रिॲक्शनचा एनर्जी चेंज आपल्याला मिळणार आहे ओके होपफुली हे इक्वेशन तुम्हाला या ग्राफमधूनच क्लिअर झालेलं असेल ठीक आहे सो इफ धिस इज क्लिअर एक लास्टवालं पॉईंट आहे आपल्याकडे विच इज टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ रिॲक्शन रेट की समजा मी टेम्परेचरमध्ये चेंज केला इफ आय चेंज द टेम्परेचर त्या केसमध्ये रेट ऑफ रिॲक्शनवर काय इम्पॅक्ट होणार आहे विल इट गोइंग टू चेंज इज इट गोइंग टू चेंज ऑर नॉट आता हे जे काही आहे हे आपल्याला एका सायंटिस्टने सांगितलं होतं त्याचं नाव होतं अरेनियस त्या अरेनियसने हे जे काही सगळं एक्सप्लेन केलं होतं तिथून आलं आपल्याकडे अरेनियस इक्वेशन विच इज गिवन ॲज के इज इक्वल टू ए ई रेस टू मायनस ई ए बाय आर टी याचं डे डेरिवेशन आहे दॅट डेरिवेशन इज नॉट इन सिलेबस डिराईव्ह करायला तर आपण नक्कीच करू शकतो मी एक सेपरेट कन्सेप्ट सिरीज जी रन करतोय त्याच्यामध्ये आय कॅन एक्सप्लेन धिस पार्ट बट इथे डेरिवेशन मी एक्सप्लेन नाही करत सो डायरेक्ट इक्वेशन आपल्याला गिवन आहे के इज इक्वल टू ए ई रेस टू मायनस ई ए बाय आर टी ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये के काय आहे तर के आहे आपला रेट कॉन्स्टंट के इज रेट कॉन्स्टंट ई ए जो आहे ई ए आहे आपल्यासाठी ॲक्टिवेशन एनर्जी एनर्जी रिक्वायर्ड फॉर रिॲक्शन ओके आर काय आहे तर आर आहे आपला गॅस कॉन्स्टंट काय असतो गॅस कॉन्स्टंट तो असतो एट पॉईंट थ्री वन फोर जुल पर, पर मोल ठीक आहे टी काय आहे टी टी स्टँड्स फॉर टेम्परेचर टेम्परेचर ऑल्वेज इन केल्विन ऑलवेज रिमेंबर हे कशामध्ये घ्यायचं आहे आपल्याला घ्यायचं आहे कन्व्हर्जन माहीत पाहिजे डिग्री सेल्सिअस त्याच्यामध्ये काय करायचं तर टू सेवंटी थ्री ॲड करून टाकायचे पॉईंट वन फाईव्ह असतं ॲड नाही केलं तरी चालून जातं टू सेवन्टी थ्री ॲड करायचे की ते झालं केल्विन ओके आणि ए जो आहे दॅट इज इम्पॉर्टंट पार्ट ए जो आहे दॅट इज प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर और त्याला अरेनियस फॅक्टर पण म्हणतो ओके हा काय आहे तर प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर और अरेनियस फॅक्टर तर हा अरेनियस फॅक्टर बेसिकली काय असतो और त्याला अजून फ्रिक्वेन्सी फॅक्टर पण म्हणतो तर हा काय इंडिकेट करतो तर ही जी काही प्रोसेस होती आहे ना रे तर ह्या प्रोसेसमध्ये ॲक्च्युअल रिॲक्शन किती करू शकते तो पार्ट म्हणजे असं ॲझूम करा की हंड्रेड कोलिजन्स होत आहेत पण हंड्रेडमधले दहाच कोलिजनची रिॲक्शन होती ओके हंड्रेडमध्ये okay, काय होतंय तर दहाच कोलिजनची रिॲक्शन होती तर आउट ऑफ हंड्रेड दहा रिॲक्ट झाले म्हणजे टेन 10 बाय हंड्रेड तर हा जो पार्ट है, हाजो आहे हा जो कन्वर्जन फॅक्टर आहे हा मिळतो मला एमधून फ्रिक्वेन्सी फॅक्टर अरेनियस फॅक्टर प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर की ही रिॲक्शन होताना एक्झॅक्टली ऍक्च्युअली किती पार्ट रिॲक्ट करेल तो झाला आपल्यासाठी ए ठीक आहे ह्याच रिॲक्शनचं मी लॉक फॉर्म घेऊ शकतो लॉक फॉर्म जर घेतला तर हे इक्वेशन आपल्याकडे बनतं एलेन ऑफ के इक्वल टू एलेन ऑफ ए मायनस ई ए बाय आर टी सगळी म्हणजे e सर ई काय होता तर ई e हा होता एक्सपोनेन्शियल ई काय होता एक्सपोनेन्शियल ठीक आहे आणि एलेन ऑफ ई जो असतो तो असतो वन त्यामुळे मग तो ई e बाला पार्ट निघून गेला सो एलेन ऑफ के काय झालं आपल्यासाठी एलेन ऑफ ए मायनस ई ए बाय आर टी सेम इक्वेशन लॉगमध्ये जर घेतलं तर लॉग ऑफ के विल बी इक्वल टू लॉग ऑफ ए मायनस ई ए अपॉन टू पॉइंट थ्री नॉट थ्री आर टी ओके सो हे झालं आपलं अरेनियस इक्वेशन आणि ह्या इक्वेशन इक्वेशनमधून आपल्याला रिॲक्शन रेटची डिपेंडन्सी बघा कशी समजते तर लॉग ऑफ के अ मी वाय घेतला आहे हा झाला माझा वाय इंटरसे वाय तर हा झाला माझ्यासाठी वाय इंटरसेप्ट हा वाला जो पॉईंट आहे वाय इंटरसेप्ट वन बाय टी चा ग्राफ घेतोय आपण वन बाय टी चा ग्राफ घेतोय तर ई मायनस ई ए, ए बाय आर का टी काय आहे आपल्यासाठी स्लोप असणार आहे वन बाय टी हा झाला माझ्यासाठी एक्स मग एम जो आहे एम विल बी मायनस ई ए बाय टू पॉईंट थ्री नॉट थ्री आर ठीक आहे तर मग इथून काय दिसतंय गाईज की हा ग्राफ बघा खाली चाललाय तर मग वन बाय टी साठी खाली झाला आहे तो टी साठी काय जाणार आहे वर जाणार आहे सो टेम्परेचर इन्क्रीज केलं की पण काय होणार आहे इन्क्रीज होऊन जाणार आहे ओके म्हणजे रेट विथ टेम्परेचर काय होईल इन्क्रीज होणार आहे ओके ना ह्या इक्वेशनचा यूज करून वी नीड टू फाईंड ॲक्टिवेशन एनर्जी कसं फाईन करायचंय तर बघा ऍट टू डिफरंट टेम्परेचर्स दोन डिफरंट टेम्परेचरला मला रिॲक्शनचे रेट कॉन्स्टंट गिवन आहेत लेट्स से टी वनला आहे आपल्याकडे के वन टी टूला आहे आपल्याकडे के टू आता हे इक्वेशन जर मी इथे सबस्टिट्यूट केले तर बघा हे असे इक्वेशन बनतील आपल्याकडे काय इक्वेशन बनेल तर लॉग ऑफ के वनचं इक्वेशन इथे आलं लॉग ऑफ के टूचं इक्वेशन इथे आलं बाकी ई ए तो कॉन्स्टंट आहे एवाला पार्ट कॉन्स्टंट आहे आता हे इक्वेशन एकमेकांमधून मायनस केले हे इक्वेशन एकमेकांमधून मायनस केले तर लॉग ऑफ ए लॉग ऑफ ए कॅन्सल होऊन जाईल मायनस मायनस निघून जाईल मग हे इक्वेशन असं शिल्लक राहील करेक्ट त्यामधून ई ए बाय टू पॉईंट थ्री नॉट थ्री वाला पार्ट कॉमन घेतला तर फायनल इक्वेशन आपल्याकडे असं शिल्लक राहतं लॉग ऑफ के टू अपॉन के वन इक्वल टू ई ए बाय टू पॉईंट थ्री नॉट थ्री आर इन टू वन बाय टी वन मायनस वन बाय टी टू त्याला थोडंसं रिअरेंज करून टी टू मायनस टी वन अपॉन टी वन टी टू ठीक आहे के टू काय आहे के टू इज रेट कॉन्स्टंट ॲट टेम्परेचर टी टू आणि के वन रेट कॉन्स्टंट ॲट टेम्परेचर टी वन ओके बघा इथे यूज केला आहे क्वेश्चनमध्ये पण सांगू लगेल की रेट कॉन्स्टंट गिवन आहे आपल्याला पॉईंट सिक्स थ्री वन थ्रीला आणि पॉईंट झिरो फोर फाईव्ह टू नाईन्टी थ्रीला सो दोन डिफरंट रेट कॉन्स्टंट दिलेत आणि दोन डिफरंट टेम्परेचर सांगितलेत मग सिम्पली आपण ह्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या के टूला घेऊ आपण पॉईंट सिक्स आणि के वनला घेऊ पॉईंट फोर झिरो फोर फाईव्ह तर ई ए बाय टू पॉईंट थ्री नॉट थ्री आरची व्हॅल्यू टाकली एट पॉईंट थ्री वन फोर टी टू टी वन अपॉन टी वन मायन टी, टी वन टी वन इन्टू टी टू केलं जस्ट व्हॅल्यूज टाकल्या इथे ठीक आहे या व्हॅल्यूज टाकल्या की इथून आपल्याला डायरेक्ट फायनल आन्सर मिळून जाईल ओके आता जेव्हा तुम्ही थेडीमध्ये करताय बोर्डमध्ये जेव्हा सॉल्व्ह करताय तर नक्कीच तुमच्याकडे लॉक टेबल असेल तर लॉक टेबलने हे आपण सॉल्व करू शकतो बट इफ यू आर सॉल्विंग फॉर सीईडी तर सीईडीमध्ये लॉक टेबल नाही आहे मग हे काय हे एवढं काढायचं का तर अजिबात नाही पहिले तर डायरेक्ट ऑप्शन दिलेले असतील त्यांना कम्पेअर करायचं आणि थोडंसं ॲप्रॉक्झिमेशन ॲप्लाय करायचं काय करायचं आहे आपल्याला तर ॲप्रॉक्झिमेशन ॲप्लाय करायचं आहे आणि आन्सर काढून टाकायचे ठीक आहे होपफुली हा वाला पॉईंट सगळ्यांना क्लिअर असेल इन टर्म्स ऑफ अरेनियस इक्वेशन तर हा एक लास्टवाला ग्राफ आपण डिस्कस करून टाकूया आणि एक नंतर कॅटलिस्टचा इफेक्ट बघूया तर बघा हा ग्राफ काय सांगतोय हा ग्राफ सिम्पली एवढंच सांगतो की समजा आपण टेम्परेचर टेम्परेचर जे आहे ते इन्क्रीज करत गेलो टेम्परेचर जर ते इन्क्रीज केलं तर ह्याचा इम्पॅक्ट काय होतो तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स विथ ॲक्टिवेशन एनर्जी ॲक्टिवेशन एनर्जी काय होतात इन्क्रीज होतात ओके नंबर ऑफ मॉलिक्युल्स विथ ॲक्टिवेशन एनर्जी काय होत आहेत इन्क्रीज होतात कसे इन्क्रीज होतात तर ह्या ग्राफमध्ये बघा बघा इथे हे आहे एक टेम्परेचर टी वन दिस इज माय टेम्परेचर टी वन दिस इज अवर टेम्परेचर टी टू तर जसं मी टेम्परेचर इन्क्रीज करेल तसं हा जो मॉलिक्युल्सचा पार्ट आहे विथ अ कायनेटिक एनर्जी फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल विथ अ कायनेटिक एनर्जी काय होत जाणार आहे हा वायडर होत जाणार आहे म्हणजे जा वाईड होत जाणार आहे स्प्रेडअप जा होत जाणार आहे आणि जसा तो स्प्रेडअप होतो आहे तसंच इथे बघू शकता तुम्ही की हा समजा माझ्यासाठी ई ए असेल तर हा वाला जो सेक्शन आहे हा वाला सेक्शन ॲडअप होत चालला आहे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स काय झाले इथे इन्क्रीज झाले आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स विथ ॲक्टिव्हेशन एनर्जी जर इन्क्रीज झालेत याचा मिनिंग काय बनतो तर रिॲक्शनचा रेट पण इन्क्रीज होणार आहे जे वरती इक्वेशनमध्ये बघितलं ना तेच मी ग्राफिकली सांगतोय की टेम्परेचर जर इन्क्रीज केलं टेम्परेचर जर मी इन्क्रीज केलं तर जो फ्रॅक्शन आहे मॉलिक्युल्सचा फ्रॅक्शन आहे विथ सफिशियंट कायनेटिक एनर्जी तो काय होतोय इन्क्रीज होतोय आणि तो इन्क्रीज होतोय तर रेट इन्क्रीज होणार दॅट इज के पण इन्क्रीज होणार आहे ओके दॅट इज युअर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे इथून आपल्याला समजतं सिंपली एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की टेम्परेचर इन्क्रीज रेट इन्क्रीज का कारण फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल बघा स्टेटमेंट मी रिपीट करतो तर फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल विथ काइनेटिक एनर्जी ग्रेटर दॅन ॲक्टिवेशन एनर्जी काइनेटिक एनर्जी ग्रेटर दॅन काइनेटिक एनर्जी त्यांनी मी ग्रेटर दॅन ॲक्टिवेशन एनर्जी इन्क्रीजेस हे काय होतंय तर मॉलिक्युलचा हा फ्रॅक्शन इन्क्रीज होतोय आणि सो रिॲक्शनचा रेट पण इन्क्रीज होणार आहे नाव वॉट इज इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट कॅटलिस्टचा इफेक्ट काय तर बघा कॅटलिस्टचं सिंपल फंक्शन हे एवढंच असतं की हा रिएक्टेंट आहे माझा हा माझा प्रॉडक्ट आहे रिएक्शन होताना इथूनही अशी झाली आहे तर मग जेव्हा आपण कॅटलिस्ट ॲड करतो तेव्हा कॅटेलिस्ट काय करतो कॅटलिस्ट हा जो इथे मध्ये काहीतरी इंटरमिजिएट ऑर त्याला म्हणतो आपण ट्रान्झिशन स्टेट बनणार आहे त्या ट्रान्झिशन स्टेटची एनर्जी डिक्रीज करतो आणि मग आपल्या रिएक्शनला एक नवीन अल्टरनेट पाथ मिळतो ज्याच्यामुळे काय होतं तर आता जी ॲक्टिवेशन एनर्जी आहे ती कमी होऊन जाते यू कॅन सी हियर बघा तुम्ही ही वाली आता नवीन ऍक्टिवेशन एनर्जी ही ओल्ड वाली ओके ही काय झाली माझ्यासाठी ही झा दा हा झाला माझा ओल्ड ई ए ओके आणि आता माझा हा काय असणार आहे तर हा असणार आहे माझ्यासाठी न्यू ई ए राईट अँड नाव यू कॅन सी की ई ए ओल्ड हा मोठा होता ई ए न्यू हा छोटा आहे ॲज इन मग जे एक्झाम्पल होतं रे की रोडवरून मला गा ग्राऊंडवर जायचं आहे वॉलला उडी मारून जायचं आहे मग आता असं ॲझ्युम करा आपल्याकडे वॉल आहे इथे लेट से फोर मीटरची दुसरी आपल्याकडे एक वॉल आहे थ्री मीटरची ग्राउंडवर सेम ग्राउंड जायचं आहे एक आहे फोर मीटरची एक आहे थ्री मीटरची इथून क्रॉस करायला लागलेला टाईम इथून क्रॉस करायला लागलेला टाईम टू मीटरची वॉल घेतली तिथून क्रॉस करायला लागलेला टाईम तर तुम्ही सांगू शकता की इथे लागणारा टाईम खूप जास्त असेल इथे फोरपेक्षा कमी होईल आणि इथे ह्या दोघांपेक्षा पण कमी होणार आहे तर मग ही जर हाईट कमी झाली आहे ही जर हाईट कमी झाली ह्याचा अर्थ काय होणार तर रेट इंक्रीज होणार रिएक्शन काय होणार आहे फास्ट होणार आहे अँड दॅट इज युअर इफेक्ट ऑफ कॅटलिस दॅट यू कॅन सी थ्रू धिस ग्राफ की हाईट कमी होते है, की हाईट कमी होते है, त्यामुळे रिॲक्शनचा रेट काय होणार इन्क्रीज होणार प्लस इम्पॉर्टंट पॉईंट फॉर सी क्यू एम सी क्यूसाठी साठी हे इम्पॉर्टंट आहे की कॅटलिस्ट जो आहे ना रे कॅटलिस्ट जो आहे रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इन्क्रीज करतोच आहे सायमल्टेनियसली तो बॅकवर्ड रिॲक्शनसाठी पण इन्क्रीज करणार आहे कसं काय तर यू कॅन सियर बघा बॅकवर्डसाठी पण तो कमी झाला आहे बॅकवर्डसाठी हा आधी एवढा होता आता हा एवढा झाला फॉरवर्डसाठी हा एवढा होता आता एवढा झाला म्हणजे काय होतंय फॉरवर्डचा पण रेट इन्क्रीज होतोय बॅकवर्डचा पण रेट काय होणार आहे इन्क्रीज होऊन जाणार आहे ओके दॅट इज युअर इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन रेट ऑफ रिॲक्शन सेम वी कॅन सी इन धिस केस की सिन्स ही एनर्जीची व्हॅल्यू जी आहे आता चेंज झाली बघा एनर्जीची व्हॅल्यू काय झाली कमी झाली एनर्जीची व्हॅल्यू जर कमी झाली तर हा फ्रॅक्शन काय होणार हा फ्रॅक्शन इन्क्रीज होऊन जाणार आहे जो आपण हा ग्राफ लिहिला होता की त्याच्यामध्ये इनिशियली हा वाला सेक्शन होता ई वाला ई ए ओल्ड होता आता ई एन यू काय झालं ई एन यू छोटा आहे हा ई एन यू झाला मग त्या केसमध्ये हा फ्रॅक्शन काय होणार तर धिस फ्रॅक्शन इज गोइंग टू इनक्रीज ओके दॅट वॉज अबाउट युअर केमिकल कायनेटिक्स इफ यू हॅव वॉच धिस व्हिडिओ टिल धिस पॉईंट इथून पुढे काय करायचं आहे आपल्याला तर फर्स्ट इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर एच एस सी बोर्ड एक्झाम देन गो थ्रू एक्सरसाइज इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर सीईडी एक्झाम देन युनिट टू गो थ्रू एम सीक्यूज तुम्हाला काय करायचे तर एमसी क्यूज सॉल्व्ह करायचे कुठून सॉल्व करू शकता तर टा ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यू विल फाईंड अ लिंक टू जॉइन टेलिग्राम ग्रुप त्याच्यावरती आय एम गोइंग टू पोस्ट सम एम सी क्यूज फाईल्स पोस्ट करणार आहे डेली एमसी क्यूज पोस्ट केले जाणार आहेत सो यू कॅन जॉईन दॅट त्याच्यावरती तुम्हाला एम सी शीट्स मिळतील त्या एमसी क्यू शीट्स डाउनलोड करा सॉल्व करा ऑर एल्स तुमच्याकडे जर ऑलरेडी कोणतं मटेरियल असेल तर त्याच्यामधून यू कॅन सॉल्व एमसी क्यूज ठीक आहे ऑल राईट देन बाय बाय अँड सी यू ऑल इन नेक्स्ट व्हिडिओ